हरे कृष्ण सगळ्यांना. इस्कॉन मेंगलोरी तर्फे अभ्यास विवा भगवत गीताच्या 18 दिवसातील आज आपल्या 7व्या अध्यायामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. सर्वप्रथम अत्रेय माताजी आणि मी अंजली मोहरीर आम्ही भगवत गीतेच्या 7व्या अध्यायाचं पठण करू. त्याच्यानंतर आम्ही दोघी एक भजन सादर करू आणि त्याच्यानंतर मुग्धा माताजी आपला अध्ययनाचा वर्ग घेतील. हरे कृष्ण सगळ्यांना. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा। ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तमय अध्याय। मय्या शक्तमना पार्था योगं जुञ्जन्मदश्रयः अशंशयं शमग्रं मां यथागच्छसि तच्छृणु। ज्ञानं तेहं सभिज्ञानं इदं भक् मयशेषतः जज्ञात्वा नेह भूयन्नात् ज्ञातव्यमवशिष्यते। मनुष्यानं सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यत् तामपि सिद्ध्यानं कच्चिन्मं वित्ति तत् ततः। भूमिरापो नलो वायुः खं मनबुद्धिरेव च अहङ्कार इति अङ्मे भिन्न प्रकृतिरष्टधा अपरेयमितं स्तन्यं प्रकृतिं विद्धि मे परम्। जीवभूतं महाबाहो ययेदं धरियते जगत् एतद्योनिभूतानि शर्वन्नित्ययुपधारया अहं कृत्स्नश्च जगतः प्रभवप्रलयस्तथा। मत्तपरतरङ्गनान्यात् किञ्चिदस्ति धनञ्जय मयि शर्वमिदं प्रोतं श्रुत्रिमणिगणायिभो। दशहामप्युकुन्तीया प्रभास्मि शशिसूर्ययः प्रणोभो सर्वविदेषु शब्दुके पौरुषङ्निषु पुण्यगन्धपृथिव्यं च तेजुश्चाश्मि विभावशौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चाश्मि तपःशिषु। बीजं मं सर्वभूतानं विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस् नमहं बलो बलं बलं चाहं कामराग विवर्जितं त्रिभिर्गुणमयै भावै एभिः सर्वमिदं जगात् महितं नाभिजानाति मामेव परमभयम्। दैवीहेषा गुणामयी ममो माया दुरतया मामेभो ये प्रपत् दन्ते मयामेतं तरन्ति ते। नमं दुष्कृतिनो मूढ़ा प्रपद्यन्ते नराधमः। मया प्रहितज्ञाना आशुरंगभावमाश्रितः। चतुर्विधा भजन्ते माम् जना सुकृतोऽर्जुना आर्तो जिज्ञासुराथार्थी ज्ञानी च भरतर्षभा। तेषां ज्ञानी नित्ययुक्तः एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम् अहं स च मम प्रियः। उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आसिता सहि युक्तात्मा मामेवान उत्तमां गतिं। बहुनां जन्मनामान्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते
वासुदेवा सर्वम इति समहात्मा सुदुर्लभः कामस्तेस्तहृत ज्ञानः प्रपद्यन्ते न्य देवतः तं तं नियमम् आसस्थाय प्रकृत्या नियता स्वया यो यो यां यां तनु भक्तः श्रद्धार्जितुमिच्छति तस्य तस्याचलं श्रद्धां तामेव विदधाम्यहं सतया श्रद्धया युक्तः तस्या आराधनमीहते लभते च तदा कामान् मयैव विहितान् हि तान् अन्तवन्तुं फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम अबुद्धयः परं भावम् अजानन्तः मम अव्यामनुत्तमम् नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजम् अव्ययं वेदाहं समति तानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन इच्छा द्वेष समुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां द्वेद्वन्द्वमोहनिर्मुक्तः भजन्ते मा दृढव्रतः जरामरणमोक्षाय माम आश्रित्य यतन्ते ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलं सादिभूतादिदैवं मां सादियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भगवद्ज्ञानो नामे सप्तमोऽध्यायः हरे कृष्णा 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 हरे 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 रामा 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 हरे हरे सर्वं कृष्णार्पणमस्तु हरे कृष्णा सगळ्यांना हरे कृष्णा. आता मी आणि अत्रेय माताजी एक भजन सादर करणार आहे, त्याचं नाव आहे जगन्नाथ अष्टकम. तर भगवान जगन्नाथ जे जगन्नाथपुरीला भगवान कृष्णाचाच अवतार आहे, त्यांचंच रूप आहे, तर त्यांच्या साठी हे एक भजन रचले आहे श्री शंकराचार्यांनी यांच्या, तर ते आम्ही आता सादर करणार आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. कदाचित कालिंदी ताट विपिन संगीत खराब मुदा फेरी नारी वदनी कमला स्वधा मधु पाव रमा शंभु ब्रह्मा मर पति गणेशारी चित पद जगन्नाथ स्वामी स्वामी नयन नयो पथगामी भवतु भुजे संवेणुं शिर शिशिखि पिठं कटितटे दुकुलं नेत्रान्ते सह चरी कटाक्षं विदधे सदा श्रीमद्वृन्दावन वसति लीला परिचयो जगन्नाथ जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे महं बुद्धिस्थिरे कन करुचिरे नीलशिखारी वसनि प्रसादन्ता शाखाजी बलभातृण बलिना शुभत्रमथस्तशकलसुरसिपा वसरदु जगन्नाथ स्वामि नयन पथगामी भवतु मे कृपा पारावारा सजल जलदशिनी रुचिरो रमावाणी राम स्फुरद अमल पंकेर मुख
सुरेन्द्र आराध्या श्रुति गण शिखा गीत चरित हो, जगन्नाथ जगन्नाथ स्वामी स्वामी नयन नयनो भद्रगामी भवतु मे रथारूढ़ गच्छनि पथि मिलिता भूति बपटालै स्तुति पादुर्भावे प्रति पदम कर्ण सदया दया सिन्धुर्बन्धु सकल जगतं सिन्धु सुतया जगन्नाथ स्वामी स्वामी नयन नयनो पथगामी भवतु भवतु मे परब्रह्म पीड़ा कुव लय दलोत्फुल्ल नयनो निवासी नीलाद्रौ निहित चरणानंत शिरसि रसानंदी राधा सर सब पुरलिंगन सुखो जगन्नाथ जगन्नाथ स्वामी स्वामी नयनो नयन पथगामी भवतु मे नवी चिरा चंगीन च कनकमणि कविभावम् नजचे हंगड़ा मंगे सकले जन कम शत कली काली प्रमा थपति नीत चरितो जगन्नाथ स्वामी नयनो पथगामी भवतु मे हर तं संसारंगे दुत तरम शरंगे शूरपाते हर तं पापानंगे बिता तिमा पारं चादुपपाती अखो दीन नाथे निकी तचरण नी शिचितमिदं जगन्नाथ स्वामी नयनो नयन पथगामी भवतु मे जगन्नाथ अष्टकमे पुण्यम् इरपथे शुचि सर्व पाप विष विष्णु विष्णु लोकं सगच्छति जगन्नाथ स्वामी नयनो पथगामी भवतु मे जगन्नाथ स्वामी नयनो नयन पथगामी भवतु मे श्री हरे कृष्ण कृष्णा सगळ्यांना. आता याचा हरे कृष्णा, आता याचा मी भावार्थ सांगते. मराठी मध्ये नऊ कडव्यांचं हे भजन आहे. श्रीमत श्रीयुत शंकराचार्य ते मोठे एक वैष्णव भक्तच होते ते पण. तर याचा पहिला कडवा आहे, मला कधी म्हणजे ते म्हणतात आहे की मला भगवंताच्या जेव्हा मी वासरी ऐकतो आणि तेव्हा त्यांचं यमुना नदीच्या किनाऱ्यावर ते मधुर संगीत जेव्हा त्यांचं बासरीत येतं तर ते असं वाटतं की जणू कोणी एक भवरा आहे आणि तो हे ज्या आपलं व्रजभूमी किंवा जे वृंदावन आहे तिथे त्यांचं ज्या गोपी आहे त्याचा सगळं आस्वादन करतात आहे आणि त्यांच्या चरणकमलांपाशी लक्ष्मी माता आहे, शिवजी आहे, शिव आहे, भगवान शिव आहे, ब्रह्मा आहे, इंद्र गणेश हे सगळे त्यांचे सगळे त्यांना वंदन करतात, त्यांची पूजा करतात आहे. आणि हे जे भगवान जगन्नाथ आहे ते मला माझ्या डोळ्यांसाठी म्हणजे मार्गदर्शक किंवा पथिक असं बना असले मग त्यांच्यासाठी कृपा मागतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करतात.
दुसऱ्या कडव्यात म्हणतात की भगवान जगन्नाथांनी आपल्या उजव्या हाता डाव्या हातामध्ये वेणू धारण केली आहे आणि त्यांच्या डोक्यावरती मोर पंख घातलेला असा मुकुट आहे आणि त्यांनी पिवळे वस्त्र धारण केले आहे, कारण भगवान त्याचं नाव आपण पितांबरधारी म्हणतो नेहमी, म्हणजे पिवळं वस्त्र आहे, पितांबर धारण केलं आहे. आणि मग त्यांच्या डोळ्यांच्या कटाक्षाने ते त्या भक्तांवरती कृपा कटाक्ष करतात किंवा म्हणजे कृपा करतात. आणि ते आपल्या दिव्य धाम, त्यांचं जे वृंदावन आहे, त्यांच्या तिथल्या ज्या लीला आहे, त्याच्या माध्यमातून सगळ्यांना ते उजागर करतात, म्हणजे त्यांना सगळं मार्गाचं हे करतात, म्हणजे भक्ती मार्गामध्ये त्यांचा एक प्रकाश त्यांना, किंवा त्यांना पुढचं कसं जायचं, अध्यात्मामध्ये कसं प्रगती करायची, त्याच्यासाठी ते मार्गदर्शन करतात. आणि मग पुन्हा प्रार्थना करतात शेवटी की म्हणजे या कडव्यामध्ये की तुम्ही नेहमी माझ्या डोळ्यांना म्हणजे नेत्राच्या द्वारे तुम्ही मला नुसत्या कटाक्षाने तुम्ही मला मार्गदर्शन करा, असं त्यांचं प्रार्थना करतात. मग तिसऱ्या कडव्यात म्हणतात की हे जे जगन्नाथाचं जे मंदिर आहे ते मोठा समुद्र, महासमुद्र म्हणतो आपण त्याला, तिथे जे वसलेलं आहे आणि नीलाचल पर्वत आहे तिथे, आणि ते आपल्या मोठा भाऊ बलभद्र किंवा बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा हिच्या बरोबर निवास करतात आणि सगळ्या भक्तांना ते भक्तीमध्ये त्यांचं सौभाग्य प्रदान करतात. सौभाग्य प्रदान करतात म्हणजे भक्तीमध्ये त्यांना पुढे मार्गदर्शन करून त्यांना पुढे आणतात आणि ते म्हणतात की ते नेहमी माझं मार्गदर्शन करतील, मला त्यांच्या नुसत्या कटाक्षाने नेत्र कटाक्षाने मला पथिक दर्शन करतील, असं त्यांचा आशय आहे. मग चौथ्या कडव्यात म्हणतात की भगवान जगन्नाथ जे आहे त्यांची कृपा म्हणजे जसं काही समुद्र आहे, म्हणजे त्यांची उपमा केली आहे त्यांच्या कृपाची की तिथे आपण म्हणतो की दीनदयाळू आहे, कृपा सागर म्हणतो आपण त्याला, तर कृपाचे समुद्र आहे. आणि असं वाटतं की जसं की हे जे असतात आपले मेघ मेघ किंवा ढग, जेव्हा त्यांची जी श्रृंखला असते म्हणजे ढगांची अशी एक श्रृंखला असते, म्हणजे खूप सारे ढग जेव्हा येतात त्याच्यासारखी ते, जसं ते घ्या जेव्हा आपण पावसाळ्यात बघतो की सगळे ढग जेव्हा आकाशात जमा होतात आणि एकदम वर्षा सुरू होते, तसं त्यांची कृपा जसं काय म्हणजे मेघ जे आहे वर्षाने युक्त असे आहे, अशी त्यांची कृपा आहे. आणि ते नेहमी लक्ष्मी आणि सरस्वतीला सुद्धा आनंददायी असं भंडार आहे ते. आणि त्यांचे जे मुखकमल आहे ते अगदी मुखकमल म्हटलंय, नेहमी भगवंताचा कमळाची उपमा केली असते, म्हणजे त्यांचा जे चेहरा आहे तो मुखकमल जे आहे ते अगदी कमळासारखा निर्मळ आणि सुंदर आहे. आणि ते देवा त्यांना त्यांची पूजा सगळे देव ऋषी सगळेजण त्यांना नेहमी पूजा करतात. आणि उपनिषद आणि वेद वगैरे जे आहे आपले जे पण शास्त्र आणि जे आपले मुख्य जे पण ग्रंथ आहेत नेहमी त्यांचा महिमांचा गुणगान करतात. आणि त्या भगवान असे जगन्नाथ जे आहे ते मला फक्त त्यांच्या नेत्र कटाक्षाने मला मार्गदर्शन करा, अशी ते प्रार्थना करतात. मग पाचव्या कडव्यात म्हणतात की जेव्हा तुमची रथयात्रा होते तेव्हा जेव्हा तुम्ही रथयात्रामध्ये जेव्हा बसतात रथामध्ये, तर असं वाटतं की सगळे ब्राह्मणांचे जे समूह आहे म्हणजे सगळे जे लोक आहे ब्राह्मण आणि बाकी जे लोक जे जमा होतात ते सगळे त्यांच्या स्तुती गीत गाण्यामध्ये गुंग असतात. आणि ते ऐकून असं वाटतं की त्यांच्या सगळ्यांवरती तुम्ही जगन्नाथ भगवान सगळ्यांना तुम्ही दया प्रदान करता, त्या सगळ्यांवर तुम्ही दया म्हणजे दाखवता, सगळ्यांवरती दयाळू आहे कारण ते कृपाळू आहे म्हणून. आणि मग ते दयाचे सागर परत त्यांना म्हटलं आहे आणि ते सगळ्यांचे बंधू आहे. बंधू आहे म्हणजे जसं आपण याच्यामध्ये भगवद्गीता शिकतोच आहे की जसं अर्जुनाचे सखा किंवा बंधू म्हटलाय, तसे जगन्नाथ पण सगळ्यांचे बंधू रूपामध्ये किंवा साख्य रसामध्ये आहे. आणि ते अमृताचे सागर पण आहे आणि ते सगळ्या त्यांच्या बरोबर श्रीमती लक्ष्मी आहे किंवा लक्ष्मी देवी त्या सोबत राहतात. आणि तुम्ही दोघ माझ्या म्हणजे भक्ती मार्गामध्ये तुम्ही तुमच्या फक्त कटाक्षाने मला मार्गदर्शन करा, असं पाचव्या कडव्यात म्हणतात. मग सहाव्या कडव्यात असं म्हटलं जातं की ब्रह्मदेव जे आहे त्यांच्या जे मुकुटामध्ये जे रत्न म्हणजे माणिके वगैरे आहे आणि त्यांचे जे डोळे जे आहे ते अगदी कमळाच्या पाखळी सारखे विशाल आहे आणि ते नीलाचल पर्वतावरती निवास करतात. आणि त्यांनी आपल्या चरण कमलावरती त्या अनंत देव म्हणजे काय आहे, बलरामचंच एक रूप आहे ते, त्यांच्या त्यांनी त्यांच्या डोक्यावर धारण केलं आहे. आणि भगवान जगन्नाथ जे आहे ते प्रेमाच्या रसामध्ये आनंदात राहतात नेहमी. आणि राधाराणी म्हणतो जी आपण राधा श्रीमती राधा, ती जसं काही शीतल कुंडच्या प्रमाणे ती आलिंगन सुख त्यांना आपल्याला असं अनुभूती होते, असं भगवान त्याच्या दर्शनाने केवळ होतो असं. आणि म्हणून तुम्ही मला तुमच्या नेत्र कटाक्षाने मला असं कृपा करा की जेणेकरून मी माझ्या भक्तीमध्ये पुढे जाईल. मग नंतर सातव्या कडव्यामध्ये म्हणतात की मला काही राज्य नको आहे, म्हणजे मला काही सुख सुविधा नको ना, मला सोनं माणिक म्हणजे काही कशाची अपेक्षा नाही आहे, दागिन्यांची आवश्यकता नाही आहे, नाही मला काही वैभव ऐश्वर हवाय, मला मी फक्त असं. आणि मी अजून जसं जे सगळे आपण सामान्यतः पाहतो की माणसांना मुलांना जसं सुंदर पत्नी किंवा असं प्रेयसीची कामना असते तसं पण मी काही कामना करत नाही, मी फक्त एवढी प्रार्थना करतो की भगवान जगन्नाथ ज्यांची महिमा किंवा ज्यांचे नेहमी गुणगान भगवान शिव करतात
ते माझे नेत्रमार्ग, तुम्ही आपल्या नेत्रमार्गाने मला मार्गदर्शन करा. आणि मग नंतर मग 8व्या कवड्यात म्हणतात की देवांचे देव तुम्ही, भगवान जगन्नाथ जे आहे देवांचे देव आहे, आणि हे जे भौतिक जगत आहे हे व्यर्थ आहे, कारण याच्यामध्ये काहीच होत नाही, नुसतं भवसागर आहे हे. आणि तिथे त्यांना मग यदुपती म्हटला, यदुपती म्हणजे कारण यदुकुळाचे आहे ते म्हणून. आणि माझे जे पाप आहे ते त्याला इतकं त्याची काही सीमा नाही आहे, आणि अशा ते माझ्या माझ्या पापाची सीमा नसलेल्या, म्हणजे इतके माझे असीम जे हे आहे पाप, तर असं तो समुद्र रूपी असं त्याला म्हणतात, त्याची तुलना केली आहे त्यांच्या पापांची. आणि तुम्ही नष्ट करा, कृपा माझ्यावरती कृपा करा. आणि हे सत्य आहे की जर स्वतः तुम्ही भगवंताच्या शिवाय दुसऱ्या कोणाचा आश्रय नाही घेतला तर तुम्हाला काही होणार नाही, पण तुम्ही जेव्हा स्वतःला दीन मानून भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय घेतला तर भगवान जगन्नाथ जे आहे ते फक्त केवळ नेत्राच्या द्वारे, नेत्र कटाक्षाद्वारे तुम माझे मार्गदर्शन करतील आणि मला भक्तीमध्ये मला कृपा करून मला अग्रेसर करतील आहे. आणि मग नंतर याची फलश्रुती सांगितली 9व्या कडव्यामध्ये की जो पण कोणी ह्या जगन्नाथ अष्टकम वाचेल तर पूर्णतः तो पवित्र होईल आहे, आणि सगळ्या प्रकारचे जे पापण पाप करतो त्याच्यातनं मुक्ती मिळेल आहे, आणि त्याला शुद्धात्मा बनून तो भगवान विष्णूच्या धामामध्ये तो प्रवेश करू शकतो, असा त्याचा आशय आहे. हरे कृष्णा अजीज प्रभुजी. आज वो आज ना लोकनाथ स्वामी यांचा हे आहे, काय म्हणतात जी त्याला, माता जी। तिरोभाव दिवस. हाँ, तिरोभाव अरे दिवस आहे. हाँ, तर लोकनाथ त्याच्यासाठी लोकनाथ स्वामी, हाँ लोकनाथ गोस्वामी बता गोस्वामी, तर त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगते. जी। हरे कृष्णा. तर लोकनाथ गोस्वामी, जसे आपण आता जाणतो की आता आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहे, त्याच्यामध्ये आम्ही चैतन्य महाप्रभूचा उल्लेख करतो. चैतन्य महाप्रभू कोण होते? स्वयं भक्ताचा अवतार होते. तर त्यांचे जे पार्षद होते जसं हा गोस्वामी होते, जसं आता परवा आपण एक गोपाल भट्ट यांचा हे होतं, काय म्हणतात त्याला, तिरोभाव दिवसच झाला होता, तसं आज लोकनाथ गोस्वामी यांचा पण तिरोभाव दिवस आहे. तिरोभाव दिवस म्हणजे त्यांची पुण्यतिथी. तर जसे हे षड गोस्वामी होते, रूप गोस्वामी, नंतर जीव गोस्वामी, सनातन गोस्वामी, गोपाल गोविंद आणि असे रघुनाथ, असे 6 गोस्वामी होते. तर हे अत्यंत चैतन्य महाप्रभूचे जवळचे अंतरंग पार्षद किंवा भक्त होते. त्याच्यामध्ये 7वे गोस्वामीचं लोकनाथ गोस्वामी म्हणतात, तर त्यांचा तिरोभाव दिवस आहे. तर लोकनाथ गोस्वामी जे होते ते अद्वैत आचार्य यांचे शिष्य जे होते पद्मनाभ भट्टाचार्य त्यांचे पुत्र होते, आणि ते इतके हे होते म्हणजे वैष्णव, थोर वैष्णव होते की त्यांना कुठेच त्यांना उपाय नको होती, म्हणजे त्यांना आपलं म्हणजे त्यांचा बद्दल काही माहिती पण कोणाला सांगायची नव्हती, किंवा त्यांचा उल्लेख पण कोणी करायला नाही पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. पण जे रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी आहे हे खूप मोठे महान भक्त, महान वैष्णव आचार्य होऊन गेले, आणि त्यांनी बरेचसे ग्रंथ आणि कवितांच्या रचना केल्या. तसंच लोकनाथ गोस्वामी यांनी पण खूप ग्रंथ आणि बरेचसे पद आणि कविता आणि भजन लिहिले. तर त्यांचे शिष्य जे होते तर ते होते नरोत्तम दास ठाकूर. तर नरोत्तम दास ठाकूर एक हे राजघराण्यातले होते, आणि त्यांना शिष्य गुरु पाहिजे होते लोकनाथ गोस्वामी, पण ते खूपच अगदी इतके ते हे होते म्हणजे काय म्हणतात आपण डाउट टू अर्थ अशा टाइपचे, की त्यांना कोणाला शिष्य पण नव्हतं बनवायचं. पण मग खूप त्यांनी त्यांच्या याचना केली, खूप त्यांना प्रार्थना केली तेव्हा नरोत्तम दासांनी, मग तेव्हा त्यांनी ते शिष्यत्व त्यांना दिलं. आणि मग लोकनाथ गोस्वामी त्यांचे नरोत्तम दास ठाकूर जे मोठे महान आचार्य होऊन गेले, त्यांचे बरेचसे खूप ग्रंथ आणि खूप भजन आहेत, जसं राधा कृष्ण प्राणमोहरा सारखं हे जे खूप भजन, एक आपण नेहमी वैष्णव याच्यामध्ये भजनामध्ये त्याचा नेहमी उल्लेख करतो किंवा ते गायलं जातं, तर तसे त्यांचे ते नरोत्तम दास ठाकूर हे त्यांचे एक मोठे शिष्य होऊन गेले. आणि जेव्हा कृष्णदास कविराज यांनी चैतन्य भगवान यांच्यावरती चैतन्य चरित्रामृत जेव्हा लिहायचं होतं तर तेव्हा त्यांच्याकडे ते आले त्यांचा आशीर्वाद घ्यायला, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही माझा उल्लेख करायचा नाही. तर असे जे महान आचार्य असतात ते स्वतः कधी आपल्या नावाचा उल्लेख कधी होऊ देत नाही, आणि ते त्याला उपाधीसाठी ते म्हणजे जसं आपल्याला कसं भौतिक जगामध्ये आपण कसं प्रसिद्धीच्या मागे असतो तसं त्यांचं नसतं. तर ते लोक काय असतं, त्यांची इच्छा नसते, त्यांना फक्त देवाची कृपा, देवाची फक्त म्हणजे भजन कीर्तन याच्यामध्ये ते राहतात. आणि त्याच्यासाठी म्हणून मग त्यांचे जे शिष्य होते नरोत्तम दास ठाकूर त्यांनी त्यांना प्रार्थना केली, आपले गुरु जे आहे लोकनाथ गोस्वामी, हा हा प्रभु लोकनाथ राखा पद पणंडवे, कृपा दृष्टि चहा यदि यहा आनंदे, मनोवांचा सिद्धि हवे फासी पूर्ण तृष्णा, हे ते अचैतन्य मिले से ठरादा कृष्ण, तुम्ही न करिले दया वे कैरे बेहारा, मनेरा वासना पूर्ण करे दुबारा, ए तीनी संसारे मोरा आरा के हो नहीं, कृपा करी निज पद तले देहा थाई, राधा कृष्ण लीला गुण गौ रात्री दिने, नरोत्तम वंश पूर्ण नहे तुवा बेल. म्हणजे ते म्हणतात गुरुदेव तुम्ही
माझ्यावरती प्रसन्न होऊन मला कृपा करा, जेणेकरून मी मला कृष्ण भावनामृत होईल आणि भगवंताच्या कृपेसाठी पात्र होईल. तर तसा एक चैतन्य महाप्रभूचं एक भजन आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा उल्लेख आहे. मी आता अत्रिय माताजीला म्हणते की तो जो कडवा आहे श्री कृष्ण चैतन्य प्रभू, त्याच्यामध्ये लोकनाथ गोस्वामीचा उल्लेख आहे, तर ते कडवं तुम्ही कृपया म्हणा. हरे कृष्ण अत्रिय माताजी. हरे कृष्ण अत्रिय माताजी. अत्रिय माताजी, हरे कृष्ण. हा हा शर्प शनातन रूपोलोकनाथ, हा हा शर्प शनातन प्रफुल्लकनाथ, भट्ट श्री जी पुखा प्रफुल्लकनाथ। हरे कृष्ण। दास हरे कृष्ण नरोत्तम दास प्रार्थना करतात आहे चैतन्य महाप्रभूला आणि आपल्या ते गुरुचं नाव घेऊन सांगतात की सगळ्यांची माझ्या कृपा झाली तर मी कृष्ण भावाच्या भक्तीमध्ये पुढे अग्रस होईल असं ते म्हणतात. हरे कृष्ण माताजी सादर प्रणाम. हरे कृष्ण सगळ्यांना. हरे कृष्ण मुग्धा माताजी, तुमचा आवाज नाही येत आहे. हरे कृष्ण माताजी, बहुत ही हरे कृष्ण माताजी, बहुत ही सुंदर. माता जी आवाज ब्रेक होता है, बरोबर येत नाही, क्लिअर नाही आहे. माता जी आता है व्यवस्थित हरे कृष्ण। मी ठीक आहे तरी माताजी, खूप क्लिअर नाही आहे, पण म्हणजे नेहमी सारखा नाही आहे, तो थोडस हाँ डिस्टर्बन्स आहे बहुतेक थोडं. हरे कृष्ण। खूप छान भजन आम्हाला, म्हणजे खूप सुंदर होतं आणि माताजींनी खूप छान गायला आणि खूप अर्थ पण खूप छान पद्धतीने समजला। हा शेवटचा जो म्हणजे हे होता तो तर खूप सुंदर होता। आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता अत्रे माताजी के चरणों में और आपके चरणों में सादर प्रणाम। हरे कृष्ण अजीज प्रभु जी, हरे कृष्ण सर्व माताजी प्रभु जी यांना आपल्या सर्वांच्या चरणी सादर प्रणाम। आणि आज आपला आता आपला 7वा दिवस आहे आणि आपला 7वा अध्याय आपण सुरुवात करणार आहोत। तर त्याआधी आपण गुरुवंदना करूया आणि त्यानंतर आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया। हरे कृष्ण सर्वांना। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामय्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन्वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता
विशाखान्विताश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने नमस्ते सारस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादि पश्चद्देशतारिणे श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्रीअद्वैतगदाधर श्रीवसदि गौरभक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो, श्री शिल प्रभुपाद की जय हो, श्रीमद् भगवद गीता की जय हो, श्री शिल प्रभुपाद की जय, शिल प्रभुपाद यांचे द्वारा। तर आता आपण आपल्या 7व्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत। आपल्या 7व्या अध्यायाबद्दल जे काही आहे सारांश, तर तो आपण समजून घेऊ। पण त्याआधी आपण आपले जे इस्कॉन मेंगलोरचे श्री श्री राधा गोविंद आहेत, तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया। त्याचबरोबर आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद, तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करू आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करू। प्रभुजी आगे का स्लाइड लीजिए। हाँ, आता म्हणजे हा आपण 7व्या अध्यायाचा सारांश पाहूया। त्याआधी आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आपल्या 7वा जो पाठ्यक्रमाचा दिवस आहे त्यासाठी इस्कॉन मेंगलोरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते। आणि आपण ह्या अभ्यासाचा आता सारांश 7व्या अध्यायाचा अभ्यासूया। तर अष्टांग योग आपण अभ्यासला होता, ध्यान योग म्हणजे काय आपण अभ्यासलं होतं, आणि अष्टांग योगाचे ते टप्पे आहेत, म्हणजे तर 8 अंगांनी कसं युक्त व्हायचं, मग मनाला संयमित करण्यासाठी हे सगळ्या पद्धती आहेत, म्हणजे ध्यान योग किंवा हे सगळं आपण अभ्यासलं, मन आणि इंद्रियांना कसं संयमित करतात आणि असे जे योगी असतात। हो माताजी, आपण योग केलं तरी चालेल, हरकत नाही माताजी। खूप खूप धन्यवाद माताजी, खूप खूप कृतज्ञता। आणि मग त्यांचं गंतव्य स्थान काय असतं तर ते अभ्यासलं, आणि मग भक्तियोग कसं सर्वोच्च योग आहे, आणि ह्याच्या पलीकडं पण काय आहे तर कृष्ण भावना आहे, की म्हणजे ते एव्हरेस्ट शिखर आहे, असं आपण अभ्यासलो की नाही, म्हणजे ह्या उदाहरणातून तर थोडंसं आपल्याला आठवण करून दिली। तर आता आपला जो अध्याय जे आहेत, म्हणजे ह्याचं एक म्हणजे दुसरा भाग सुरू होतोय, म्हणजे भगवद्गीतेचा मधला भाग सुरू होतोय। तर पहिले जे 6 भाग आहेत, तर त्यानंतर पुढे 7 ते 12 आणि पुन्हा 13 ते 18 असे 3 भागामध्ये भगवद्गीता विभागली आहे। तर पहिले 6 भागामध्ये काय आहे, तर कर्म कसं करायचं, वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्यायोगे भगवंतांच्या कृपेस कसं प्राप्त होऊ शकतं हे आहे त्यामध्ये। आणि मग मधले जे भाग आहेत तर त्याच्यामध्ये काय आहे, तर भक्तियोग कसा, म्हणजे भक्तिमय प्रेम सेवा, भक्तियोगाचे टप्पे आहेत सगळे, त्याचं वर्णन आहे। म्हणजे आता 7 पासून 12 पर्यंत भगवत भक्तीचं विज्ञान आणि भक्तियोग म्हणजे काय हे सगळं आहे। आणि मग 13 ते 18 काय आहे, तर ह्या भौतिक जगातून
आसक्ती रहित होण्यासाठी आपल्याला जे काही तात्विक ज्ञान अपेक्षित आहे, म्हणजे तर ते भगवंतांनी सगळं दिलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने ते सगळं सगळं त्या अध्यायातून आपल्याला दिलेलं आहे. मग आता आपण लक्षात घेऊया की हे सगळं म्हणजे आता आपण का सांग म्हणजे चर्चा करतो आहोत, तर आता आपला दुसरा टप्पा सुरू होतो. तर आपण आता ह्याला काय म्हटलंय, तर जसं एखाद्या स्त्रीचा महत्वाचा दागिना कसा आपण म्हणजे एखादी स्त्री असेल कसा पेटीमध्ये ठेवेल हो की नाही, मग पेटीचा वरचा कप्पा असतो की नाही, म्हणजे वरचे 6 भाग म्हणजे काय, हे पहिले 6 भाग म्हणजे वरचा वरचं झाकण आहे आणि खालचे 6 भाग म्हणजे 13 ते 18 म्हणजे ते खालचा भाग आहे. हा तळाचा तळ म्हणजे तो जो, आणि मग मध्यभागी दागिना असतो हो की नाही एखाद्या पेटीमध्ये, किंवा आपण एखाद्या अंगठीचा छोटा बॉक्स बघितला तर लक्षात येईल ना आपल्या की वर वर एक झाकण असतं, खाली एक म्हणजे तळ असतो आणि मध्ये दागिना असतो. मग तसं मध्ये भक्तियोग आहे म्हणजे पहा, म्हणजे अशा पद्धतीनं भक्तियोग म्हणजे काय गाभा आहे म्हणजे आपल्या म्हणजे जे आपलं जे आध्यात्मिक जीवन आहे त्याचा, आणि भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. भगवान श्रीकृष्णांच्या कोमलचरणांशी आपण जाऊ शकतो, भगवद्धामी जाऊ शकतो, आणि यासाठी तो मध्यभागी आहे पहा, म्हणजे हे दिव्य असं ज्ञान आहे, परमगुह्य ज्ञान आहे, त्यामध्ये कसं मध्यभागी आहे तो गाभा असल्यामुळे, जसं सँडविच असतं पहा तर त्याचा जो पौष्टिक भाग असतो वर ब्रेड असतो खाली ब्रेड असतो आणि पौष्टिक भाग मध्यभागी असतो, अगदी तसंच आहे. आता हे आपण समजून घेऊया. मग आता सातवे अध्यात्म हे सगळं कृष्णाबद्दलचं ज्ञान, त्याचा महिमा, मग कृष्णाच्या वेगवेगळ्या शक्ती कोणत्या आहेत त्यांचं ज्ञान, आणि मग कृष्णांना कसं शरण जाऊ शकतो आपण, आणि मग देवपूजा आणि व्यक्तित्व याच्याविषयी थोडंसं, आणि मग भक्ती मार्गावरती आपण कशा पद्धतीने म्हणजे अग्रेसर व्हायचं, तर हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा प्रभूजी आगे की स्लाइड. हाँ मग आता आजच्या अध्यायाचं आपलं नाव काय आहे, तर ज्ञान विज्ञान योग. मग आता ज्ञान आहे पण कोणाचं, तर परमार्थाचं, म्हणजेच काय की आपण रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपलं कर्तव्य कर्म करत करत भगवंतांच्या विषयी म्हणजे तर ज्ञान घेतलंच आहे आपण, पण आता मग आपलं प्रत्येक कर्म भक्तियुक्त कसं होईल ह्या सर्वाविषयीचं ज्ञान, म्हणजेच कृष्ण भावनाभावित कर्म कसं होईल हे सगळं जाणून घेणं, म्हणजे काय तर म्हणजे हे ज्ञान घेणं, असं परमार्थाविषयीचं ज्ञान म्हणजे हे ज्ञान, म्हणजे श्रीकृष्णांच्या विषयीचं थोडक्यात ज्ञान घेणं, आणि मग ते कशासाठी घ्यायचं तर विज्ञान योग, म्हणजे विज्ञान म्हणजे काय तर आपण त्याला म्हणतो ना त्याचं प्रायोगिक तत्वावर आचरण, म्हणजे हे तत्वज्ञान आहे, म्हणजे हे ज्ञान आहे भगवान श्रीकृष्णांच्या विषयी आपण घेत चाललो आहोत हो की नाही, आणि पहिल्या 6 अध्यायांमध्ये कर्म कसं करायचं या विषयीचं ज्ञान घेतलं, भगवंतांचं जन्म आणि कर्म यांचं म्हणजे म्हणजे कसं दिव्य असतं त्याविषयी ज्ञान घेतलं आपण, भगवद्गीतेच्या इतिहासाबद्दल ज्ञान घेतलं आपण, मग त्यानंतर भगवद्गीतेची आवश्यकता का निर्माण झाली ह्याचं ज्ञान घेतलं आपण, त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या योगातून म्हणजे त्या योगाद्वारे कशा भगवंतांच्या कृपेस प्राप्त व्हायचं, तर त्याविषयी कर्मयोग आपण पाहिला, ध्यान योग पाहिला, ज्ञान योग पाहिला, मग त्यानंतर म्हणजे कर्मफल संन्यास योग आपण पाहिला, म्हणजे हे सगळं आपण पाहिलं वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान घेतलं. मग आता हे ज्ञान प्रायोगिक तत्वावर घ्यायचं म्हणजे काय, हे तत्वज्ञानाचं जे ज्ञान आहे ते प्रायोगिक तत्वावर आपण आचरणात कसं आणायचं, म्हणजेच भगवत भक्तीचं विज्ञान त्याला म्हणायचं, म्हणजे ज्ञान विज्ञान योग, आणि त्याद्वारे आचरणात आणून भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस कसं प्राप्त व्हायचं हे आपण समजून घेणार आहोत, म्हणजेच काय ज्ञान विज्ञान योग, म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या विषयीचं तात्विक ज्ञान आपण आचरणाच्या तत्वावर किंवा प्रायोगिक तत्वावर आचरणात कसं आणायचं, तर हे आपण आजच्या ह्या अध्यायातून शिकणार आहोत, आणि त्याद्वारे मग भगवंतांच्या कृपेस कसे प्राप्त होणार हे देखील समजून घेणार आहोत. आता पुढे जाऊया आपण. हा आता इथे पहिला श्लोक आहे, श्री भगवान उवाच, मय्या सक्त मना पार्थ योगम युञ्जन्मताश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. आता हरे इथे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा वाचूया माताजी. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने परिपूर्ण युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण माताजी.
हरे कृष्ण. आता काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण की तू माझ्या भावनेने पूर्णपणे माझ्यावर युक्त होऊन, आणि काय म्हणतात की योगाभ्यासाद्वारे. म्हणजे काय की भगवान श्रीकृष्ण आहेत, तर त्यांच्या आतापर्यंत आपण काय अभ्यासलं की भगवद्गीतेच्या म्हणजे वेगवेगळे म्हणजे अध्यायामध्ये आपण वेगवेगळं ज्ञान घेतलं. तर पहिल्या 6 अध्यायामध्ये आपण जीवांचं वर्णन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे योग पद्धती ह्यांचा अभ्यास केला होता. मग आता पुढे काय भगवान श्रीकृष्ण सांगतात तर ते आपण समजून घेऊया. मग आता आपल्याला जर आत्मसाक्षात्कारापर्यंत उन्नत व्हायचंय, म्हणजे आपल्याला काय करायचंय, भगवंतांच्या कृपेस प्राप्त व्हायचंय थोडक्यात आपल्या बोली भाषेत, ठीक आहे. मग ह्यासाठी म्हणजे हे सगळं ज्ञान कसं आवश्यक आहे, तर पहा 6व्या अध्यायात आपल्याला सांगितलं की श्रीकृष्णावर म्हणजे मनाची स्थिर अशी एकाग्रता म्हणजे कृष्ण भावना आहे, आणि मग योग मार्गाचं हे परिपूर्णत्व आहे, हो की नाही. मग आता मन श्रीकृष्णावर आपण केंद्रित केलं तर आपण त्यांना जाणू शकतो. आणि मग आता ह्याच्या पुढे जाऊन काय की श्रीकृष्णांच्या विषयी पूर्ण आणि यथारूप म्हणजे कृष्ण जसे आहेत तसं ज्ञान होणं, म्हणजे तर म्हणजे हा सगळा कृष्ण भावनामुळे तो व्यक्तीला जेव्हा उलगडा होतो तेव्हा तो नक्की जाणतो की श्रीकृष्ण म्हणजेच काय आहे, तर ज्ञानाची परमावधी आहेत, बरे का. मग असा विविध प्रकारचे हे सगळे योग आपण अभ्यासले, मग ह्या सगळ्या काय आहेत, कृष्ण भावनेच्या मार्गावरच्या पायऱ्या आहेत. पण जो कुणी कृष्ण भावनेला स्वीकार करतो तर त्याला आपोआपच ज्ञान होतं की ब्रह्म ज्योती आणि परमात्मा म्हणजे काय आहे. म्हणजे काय की आता आपल्याला समजलंय हो की नाही की ब्रह्म ज्योती म्हणजे काय आहे, तर कृष्णांच्या दिव्य शरीरातून येणारे जे प्रकाश किरण आहेत तर ते म्हणजे ब्रह्म ज्योती आहेत. आणि मग त्याद्वारे सर्व ग्रह तारे प्रकाशित होत असतात. मग ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणं किंवा अशी जी मुक्ती आहे ती कशी आहे, तर ती आंशिक मुक्ती आहे. तर हे सगळं ज्ञान आणि परमात्मा म्हणजे काय, तर इथे चित्रात दाखवलेत पहा, भगवान आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत परमात्मा स्वरूपात म्हणजे चतुर्भुज नारायण रूपात. पुढे 15व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकात हे येईल. तर मग अशा पद्धतीनं ह्या परमात्म्याविषयीचं सुद्धा आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे कृष्ण भावना भावित व्यक्तीला हे सगळं जे म्हणजे ज्ञान आहे तर ते झालेलंच असतं. मग आता ह्याच्या पुढे जाऊन श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतात, तर मग कृष्ण भावनेच्या योगाभ्यासाद्वारे म्हणजे काय की परम सत्य म्हणजेच भगवान श्रीकृष्णाविषयी, मग नंतर आपण जीव म्हणजे कोण आहोत, भौतिक प्रकृती काय आहे, हे सगळं सगळं ज्ञान होतं की नाही. आतापर्यंत आपण सगळं हे ज्ञान घेतलं आणि म्हणून 6व्या अध्यायाच्या शेवटी त्यांनी काय म्हटलं, आपण योगाभ्यास केला पाहिजे. आता हा योगाभ्यास म्हणजे काय करायचा, आता हे समजून घेऊया. तर त्याला म्हणायचं शास्त्रामध्ये योगाभ्यास म्हणजे काय, तर अशी जी मन आणि मग त्याच्यामुळे मन एकाग्र होतं असं सांगतायत भगवान श्रीकृष्ण, बरं का. मग ते मन एकाग्र होण्यासाठी म्हणजे काय करावं लागेल, तर ते नवविधा भक्तीने आपल्याला करता येईल मन एकाग्र, आणि त्याद्वारेच ते शक्य होईल पहा. आणि मग इकडे या श्लोकामध्ये सांगतायत की माझ्या भावनेने पूर्ण युक्त होऊन, म्हणजे काय श्रीकृष्णांच्या भावनेने, म्हणजेच काय श्रीकृष्णांच्या विषयीचं ज्ञान घेतलं आपण हो की नाही. आणि मग ते आपले स्वामी आहेत आपल्याला समजलं, आणि मग आपले सर्वोच्च नियंत्रक तेच आहेत हे देखील आपल्याला समजलं. आणि मग इतकं सगळं समजल्यावर आपण योगाभ्यासाद्वारे काय करायला पाहिजे, मन त्यांच्यावर आसक्त म्हणजे आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी आसक्ती आकर्षण असं सगळं निर्माण होईल. मग ते कशामुळे होईल, तर मन एकाग्र व्हायला पाहिजे हो की नाही. आणि मग ते कसं होईल, तर नवविधा भक्तीने. आणि मग नवविधा भक्ती कशी करायची, तर मग ते 9 टप्पे आहेत हो की नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या हरिकथा ऐकायच्या, म्हणजे त्या कृष्ण कथा आपण ऐकायच्या, मग त्याला म्हणायचं श्रवण भक्ती. मग हा पहिला टप्पा आहे, म्हणजे आधी आपण ऐकायला शिकलो पाहिजे, मग आपल्याला आकलन होतं. म्हणजे मग त्यानंतर पुढचा टप्पा काय, कीर्तन. म्हणजे जेव्हा मोठ्या आवाजात आपण गातो किंवा बोलतो कृष्णांचा जप किंवा एखादं भजन म्हणजे जे काही असेल त्याला म्हणायचं कीर्तन. मग त्यानंतर काय असतं, तर स्मरण, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे सुंदर श्याम सुंदर अशा रूपाचं स्मरण करायचं. मग पादसेवन म्हणजे प्रत्यक्ष सेवा, म्हणजे लक्ष्मी माता आपण पाहतो की नाही विष्णूंच्या चरणांची सेवा देतात, चरण कमलांची त्यांच्या सेवा देतात, पाय दाबत असताना पाहतो विष्णूंचे. मग त्याला
मला म्हणायचं पाद सेवन म्हणजे प्रत्यक्ष शरण कमलांची सेवा करायची. मग त्यानंतर काय आहे तर अर्चन भक्ती. मग अर्चन भक्ती म्हणजे काय की अर्च विग्रहांची पूजा म्हणजे भगवंतांच्या मूर्तींची पूजा आणि वेगवेगळ्या पूजेसाठी आपण सगळे किती सुंदर आपण सगळे म्हणजे षोडशोपचार पूजा म्हणतो की नाही सगळ्या पद्धतीने आपण तयारी करतो, सामग्री आणतो, विविध वस्त्र आणतो श्रृंगारासाठी, त्यानंतर विविध अशा सुंदर सुंदर वस्तू आपण त्यांना अर्पण करतो, विविध उपचार करतो की नाही, अत्तर लावतो, म्हणजे असे टप्पे आहेत सगळे पूजा विधीचे. मग ते सगळं करतो, मग त्याला म्हणायचं म्हणजे अर्चन भक्ती. मग त्यानंतर वंदन म्हणजे म्हणजे काय की तिथे प्रार्थना करतो आपण आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणी आणि त्यांना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण दंडवत घालतो. म्हणजे प्रभूजी म्हणजे आहेत त्यांनी कसं तर त्यांनी साष्टांग दंडवत घालायचं, माताजींनी पंचांग दंडवत घालायचं, पंचांग प्रणाम म्हणतो आपण त्याला, म्हणजे असे आणि सततच्या प्रार्थना. ते वंदन भक्ती. मग दास्य भक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांना आपण आपले स्वामी आहेत आणि आपण ते दास्य आहेत. जसे हनुमंतांनी केले त्रेता युगामध्ये, श्रीराम जेव्हा आले श्रीरामांच्या रूपात भगवान श्रीकृष्ण आले तेव्हा हनुमंतांनी त्यांची दास्य भक्ती आपले ते स्वामी आहेत समजून सगळी भक्ती म्हणजे त्यांच्या आज्ञेनुसार कार्य केलं, मग ती झाली दास्य भक्ती. मग तसं आपण प्रयत्न करायचा. मग सख्य भक्ती म्हणजे काय तर जसं अर्जुन आणि श्रीकृष्ण मित्र आहेत, सखा म्हणतात ते अर्जुनांना, किंवा सुदामा त्यांचे मित्र होते, किंवा इतर गोपीजन आहेत गोपा त्यांचे मित्र आहेत, हो की नाही. मग त्यांचं खूप असं प्रेम आहे आणि मित्रत्वाचं नातं आहे, मग त्या पद्धतीने कृष्णाला समजून त्यांची प्रेम आहे अशी सेवा करायची, मग त्याला म्हणायचं सख्य भक्ती. आणि मग पुढे त्यानंतर पुढे येतं की आत्मनिवेदन म्हणजे काय तर आपलं जे काही आहे ते पूर्णपणे आपण शरण जायचं आणि त्याद्वारे भगवंतांची आपण म्हणजे भगवान श्रीकृष्णांची आपण सेवा करायचा प्रयत्न करायचा. मग असे जे गुरु असतात प्रमाणित अध्यात्मिक त्यांना पूर्ण शरण जायचं, भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांची आपण भक्तीमध्ये प्रेमे सेवा करायची. मग त्याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती म्हणजे पूर्ण शरणागतीने. तर हे टप्पे आहेत, मग ह्याद्वारे आपण मन एकाग्र करू शकतो. ह्याला योगाभ्यास म्हणले, म्हणजे हा बऱ्याच ठिकाणी शब्द येईल अभ्यास योग्यतेनं किंवा अभ्यास योगेनं किंवा योगा म्हणजे अशा पद्धतीने. तर योगाभ्यासाद्वारे म्हणजे याचा अर्थ नवविधा भक्तीने हे सगळं शक्य होईल. मग त्यातला पहिला टप्पा आहे श्रवण. मग हा अत्यंत महत्वाचा विधी आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात पहा इथे, यथा ज्ञासशी तत् शृणू म्हणजे माझ्याकडून ऐक. म्हणजे मग आता अर्जुनाला तत्क्षणू म्हणतात म्हणजे पहा श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ असा कोणी व्यक्ती असू शकेल का हो, म्हणजे की जे ह्या भगवद्गीतेविषयी सगळं म्हणजे भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे हे सगळं ज्ञान देतात आणि मग कृष्णांना श्रवण केल्यावर म्हणजे दुसरं काही ऐकण्यासारखं उरेल का. म्हणजे ते स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान आहेत, षडैश्वर्याने युक्त आहेत आणि मग त्यांच्याकडूनच ते ज्ञान इतकं मिळतंय. म्हणजे अर्जुन हे भाग्यवान आहेत की हे ज्ञान घेत आहेत आणि मग असं त्यांच्या मुखातून आलेले म्हणजे जे काही उपदेश आहेत ते जसे आहेत तसे आपण ऐकतो आहोत. म्हणजे अशी कोणी संधी सोडेल का, तर नाही की नाही. म्हणजे कृष्ण भावनाभावित होण्याची ही संधी आपल्याला म्हणजे मिळाली तर बिलकुलच आपण ती दवडणार नाही होत. मग आपण इथे लक्षात घेऊया की म्हणजे काय की आपण जे भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत त्यांच्याकडून आलेलं हे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ऐकलं पाहिजे किंवा श्रवण केलं पाहिजे. मग एखाद्याजवळ शैक्षणिक ज्ञान आहे फक्त आणि पात्रता आहेत वेगवेगळ्या शैक्षणिक म्हणजे पदवी आहेत, मग असं अशा पण ते अभक्त आहेत, मग त्यांच्याकडून श्रवण केलं म्हणजे किंवा असे जे अहंकाराने युक्त असतील आपल्या ज्ञानावर त्यांना अभिमान असेल गर्विष्ठ असतील तर मग त्या अभक्तांकडून श्रवण करण्यापेक्षा आपण जर असं ज्ञान आहे शुद्ध भक्तांकडून श्रवण केलं तर निश्चितच काय होईल आपल्याला भगवान श्रीकृष्णांना जे जसं सांगायचंय ते ज्ञान मिळेल. पहा हा त्याचा लाभ आहे. आणि दुसरं म्हणजे काय की भक्त हे काय असतात तर भगवान म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत तर म्हणजे तर त्यांचे म्हणजे जे असे प्रमाणित आध्यात्मिक गुरु असतात ते शुद्ध भक्त तर असतात पण ते त्यांचे प्रमाणित प्रतिनिधी असतात, भगवंताचे प्रामाणिक प्रतिनिधी सुद्धा असतात. मग त्यांच्याकडून आपण जर श्रवण केलं तर निश्चितच काय होईल की आपला देखील म्हणजे अध्यात्म जीवनामध्ये प्रगती होते, आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होतो. मग आता वेदामध्ये कृष्ण कथा श्रवण करणं म्हणजे
पुण्यकर्म सांगितले पा, म्हणजे मग भागवतामधल्या पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय, शृण्वंता स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना, म्हणजे काय की जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या कथा आपण ऐकतो तेव्हा प्रत्येकाच्या हृदयात स्थित असलेले जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते सख्यत्वाने आपल्याला वागवतात, म्हणजे मैत्रीच्या नात्याने वागवतात, आणि मग आपल्याला ते असं शुद्ध करतात की आपल्या ठिकाणी जे सुप्त असं म्हणजे जे असतं ना दिव्य ज्ञान, म्हणजे काय की आपले जे हिडन स्किल्स थोडक्यात, तर ते सगळे म्हणजे बाहेर येतात आणि ते ज्ञान विकसित होतं. आणि असं मग जेव्हा आपण ऐकतो कृष्ण कथा तेव्हा आपलं काय होतं, आपल्यामध्ये काय बदल होतो, अशा एखाद्या शुद्ध भक्ताकडून ऐकलं आपण कृष्ण कथा किंवा भगवद्गीतेतील उपदेश, तर काय होतं की आपली भगवान श्रीकृष्णांच्या वरची निष्ठा दृढ होते, विश्वास दृढ होतो, आणि मग काय होतं तर आपली जेव्हा भगवत भक्तीमध्ये अशा पद्धतीने निष्ठा आणि विश्वास दृढ झाल्यावर भगवत भक्तीमध्ये आपल्या म्हणजे अजून म्हणजे त्याचा पुढचा टप्पा येतो, आणि त्यामुळं काय होतं म्हणजे भगवत भक्तीचा पण थोडक्यात आपला विकास होतो, आणि त्यामुळे आपण या रजोतम गुणापासून मुक्त होतो, म्हणजे आपण या तीन गुणांनी बाधित असतो, तर त्यापासून आपली मुक्तता तर होतेच, पण आपण शुद्ध सत्वगुणामध्ये की जो आपल्या भक्ती मार्गावर पोषक आहे किंवा आपल्याला मोक्षाला नेण्यासाठी पोषक असतो, म्हणजे काय की शुद्ध विशुद्ध सत्व किंवा शुद्ध सत्वगुण म्हणतात त्याला, तर त्यामध्ये जेव्हा आपण स्थित होतो तेव्हा आणि तेव्हाच काय होतं भगवान श्रीकृष्णांची आपल्यावर कृपा होते पा. मग अशा पद्धतीनं भक्तीमुळे जेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आपल्यावर, भगवत भक्तीचं विज्ञान आपण हे समजून घेऊन आपण पूर्ण ज्ञानामध्ये स्थित होतो, आणि ते ज्ञान कसं असतं, दिव्य आध्यात्मिक ज्ञान असतं, आणि त्या ज्ञानाने काय होतं तर ही भौतिक आसक्ती रूपी आपली गाठ असते ही भेदली तर जातेच, पण त्याद्वारे काय होतं त्या ज्ञानामुळं आपल्याला म्हणजे भक्ती मिळते, आणि भक्तीमुळं काय होतं आपण मोक्षाच्या मार्गावर अग्रेसर होतो, आणि त्याद्वारे आपल्याला भगवत धामाची प्राप्ती आणि म्हणजे भगवंतांची कृपा तर होतेच होते, म्हणजे म्हणजे हे सगळं काय होतं तर आपल्यासाठी अगदी विनाशायास होतं, म्हणजे इतकी भगवंतांची कृपा केवळ श्रवण भक्तीने होते. पण श्रवण भक्तीचं महत्व आपण अभ्यासलं, आता आपण पुढे जाऊया. हाँ हाँ अरे तुझे कृष्ण, प्रत्यक्ष ज्ञान दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तू आणखी काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय की ह्या भौतिक जगाचं ज्ञान बरं का, आणि मग त्यानंतर काय म्हणतात दिव्य ज्ञान म्हणजे श्रीकृष्णाविषयीचं ज्ञान, मग या दोहोंचा उगम कुठं आहे म्हणजे तर त्यांच्या मागचं आधारभूत असं चेतन तत्व म्हणजे मूळ कोण आहेत तर भगवान श्रीकृष्ण आहेत, मग हे दोन्ही प्रकारचं ज्ञानचा समावेश किंवा दोन्हींचा उगम ज्यामध्ये होतो तर याचे आधारभूत आहेत भगवान श्रीकृष्ण, म्हणजे त्यांना आधारभूत चेतन तत्व आपण म्हणू, तर मग हे जाणणं हेच दिव्य ज्ञान आहे, म्हणजे काय की भगवान श्रीकृष्ण इकडे सांगतात अर्जुनांना की तू म्हणजे तो त्यांचा सखा आहे, तू माझा सखा आहेस, मित्र आहेस, आणि मग अर्जुन कोण आहेत, अंतरंग भक्त सुद्धा आहेत म्हणजे श्रीकृष्णांचे, आणि मग चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवान सांगतात की हे जे ज्ञान आहे हे गुरु शिष्य परंपरे द्वारे म्हणजे भगवत भक्तालाच एखाद्या म्हणजे परिपूर्ण असं प्राप्त होऊ शकतं पा, म्हणजे हे कसं मिळायला पाहिजे परंपरेतनं आलेलं हे ज्ञान असलं पाहिजे गुरु शिष्य परंपरेतनं, आणि मग सर्व कारणांचे कारण आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाचं म्हणजे ध्यानाचा विषय काय आहे तर भगवान स्वतः आहेत भगवान श्रीकृष्ण, आणि तेच सगळ्या ज्ञानाचं उगम आहे कारण त्यांनीच हे सगळं ज्ञान दिलंय, आणि मग हे जेव्हा एखादा मनुष्य जाणतो म्हणजे अशा मनुष्याने बुद्धिमान असलं पाहिजे हे जाणण्यापत, आणि हे जेव्हा त्याला कळतं जेव्हा हे जाणतो की हे सर्व कारणांचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, आणि तेव्हा काय होतं की आणि मग त्यांनाच जाणून घेणं म्हणजे काय की ज्ञान म्हणजे मिळवणं आहे किंवा हे दिव्य ज्ञान प्राप्त करणं आहे, आणि मग हे जाणल्यानंतर आणखी काही जाणायचं उरतच नाही पहा, म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की हे सर्व जाणल्यानंतर म्हणजे काही असं जाणण्यासारखं तुला शिल्लकच राहणार नाही, म्हणजे हे सगळं जे ज्ञान आहे हे कोणामुळे आलं, भगवान श्रीकृष्णांच्या मुळे आलं, मग ते ज्ञान घेतल्यानंतर म्हणजे की हे कसं आलं ज्ञान, आणि मग ते कोणामुळे आलं, आणि मग त्यांच्याविषयीचं ज्ञान घेतलं तुला काही जाणवच शिल्लकच राहणार नाही असं श्रीकृष्ण सांगतात. मग आता आपण पुढे जाऊया.
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यति सिद्धे यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः। हरे कृष्ण, सहस्राधिक मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखाद्यालाच मला तत्वता जाणतो। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण। आता पहा, आता इथे चित्रात आपण पाहूया, तर हे उदाहरण घेऊया म्हणजे हा श्लोक समजण्यासाठी। तर इथे भरपूर सारे, इकडे चित्रात दिसत असतील तर पहा, हे सगळे असे जमलेत, खूप सारे मॅरेथॉन स्पर्धेसाठी जमलेत, आणि मग इतकं म्हणजे इतके सगळे आहेत इथे लोक, मग ह्यापैकी एखादाच म्हणजे जिंकतो हो की नाही? म्हणजे भरपूर साऱ्या जणांनी रजिस्ट्रेशन आता इथं केलंय ह्या स्पर्धेसाठी, मग प्रत्यक्ष धावायच्या स्पर्धेला हे सगळे आले बरं का, मग ह्यांनी आल्यावर काय केलं तर हे धावायला लागले। मग काही जण चित्रात पहा की हळूहळू त्यांचा धावायचा म्हणजे वेग आहे तो कमी झाला, मग काही जण थकले म्हणून खाली वाकून विश्रांती घेतात किंवा त्यांचे पाय थकले, मग काही जण हळूहळू धावतात, म्हणजे असं होतं। आणि मग जो शेवटपर्यंत धावत गेला तो शर्यत जिंकला आणि पहिला आला हो की नाही? मग असंच होतं पहा की सहस्रावधी मनुष्य आहेत इथे म्हणजे तर ह्या पृथ्वी लोकामध्ये, मग त्यापैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो। सिद्धी म्हणजे काय? की भगवान श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याविषयीचं ज्ञान घेऊन त्यांच्या कृपेस प्राप्त होण्याचा प्रयत्न करतो, त्यांचे भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे त्यांना जाणण्याचा प्रयत्न करतो। मग सिद्धी प्राप्त असे प्रयत्न करणारे अनेक असतात, मग सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वता जाणतो, म्हणजे काय असे अनेक प्रयत्न करतात लोक, पण त्यापैकी एखादा भगवान श्रीकृष्णांना तत्वता जाणतो, म्हणजे भगवान श्रीकृष्ण जसे आहेत तसे जाणतो। म्हणजेच काय, खूप जणांना श्रीकृष्णांच्या विषयी उत्सुकता असते पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही। काहींना म्हणजे आता कलियुगमध्ये पाहतो ढोंगी बंधू गुरु पण भेटतात, आणि मग त्यामुळे काय होतं की त्यांना योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे, त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं ते कृष्णांपर्यंत पोहोचू शकत नाहीत। काही जणांचं काय होतं की त्यांना योग्य म्हणजे मार्गदर्शन मिळतं पण त्यानुसार म्हणजे गुरु आज्ञेनुसार त्यांचं पालन किंवा हे सगळं करणं आवश्यक आहे। म्हणजे प्रमाणित अध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली आपण जेव्हा जातो तर तेव्हा काय करायला पाहिजे की आपण त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनानुसार भक्तिमय प्रेममय सेवेचे ते जे ज्ञान देतात आपल्याला त्यानुसार केले पाहिजे। मग जेव्हा असे प्रयत्न होतात हां, मग त्यावेळी म्हणजे जेव्हा असे प्रयत्न अनेक लोक करतात मग त्यापैकी एखादाच असतो तर तो काय होतो तर भगवंतांना तत्वता जाणतो, म्हणजे त्यांच्या कृपेस प्राप्त होतो। म्हणजेच काय की ह्याच्यावरनं आपण समजून घेऊया की म्हणजे इथे आपण पाहतो आपल्या क्लासला सुद्धा आता ग्रुप पाहिला असेल तर भरपूर जणांनी रजिस्ट्रेशन केलंय पहा, मग त्यापैकी काही जणच पहिल्या दिवशी आले, मग दुसऱ्या दिवशी अजून काही आले, आणि मग असं होत होत शेवटपर्यंत 18 अध्यायांपर्यंत अगदी काही मोजके लोकच टिकतात पहा। मग असं का होतं तर म्हणजे हे जे आहे सहस्रावधी मनुष्य म्हणजे तर ह्यापैकी एखादाच भगवंतांना तत्वता जाणू शकतो। मग म्हणजे ह्याच्यावरनं आपण ह्या उदाहरणावरनं समजून घेऊया म्हणजे जो शेवटपर्यंत टिकतो तर तो काय होतो स्पर्धा जिंकतो। मग अगदी तसंच आहे म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा त्यांना पूर्णपणे शरण जाऊन करतो आणि त्यांच्या म्हणजे सेवेद्वारे तो भगवान श्रीकृष्णांना म्हणजे तत्वतः जाणू शकतो। म्हणजे काय तर याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण काय करतात तर आपल्या असी म्हणजे जसे म्हणजे जे भक्त आहेत तर त्यांच्यावर म्हणजे असे जे प्रयत्न करणारे आहेत तर त्यांच्यावर असीम कृपा करतात, आणि मग शुद्ध भक्तांनाच म्हणजे सर्व कारणांचे कारण सर्व शक्तिमान सर्व ऐश्वर्याने युक्त असे म्हणजे दिव्य गुणांनी युक्त असे भगवान श्रीकृष्ण आहेत ह्याचं ज्ञान होऊ शकतं। म्हणजे काय भक्तिरसामृत सिंधू मध्ये काय सांगितलंय की केवळ भक्तच त्यांना तत्वता जाणू शकतात, आपली अपूर्ण आणि मंद इंद्रिय ह्याद्वारे आपण भगवान श्रीकृष्णांना कधी तत्वता जाणूच नाही शकणार, पण आपण जी भक्तिमय प्रेममय सेवा करतो म्हणजे एखादा भक्त जेव्हा भक्तिमय प्रेममय सेवा करतो प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा काय होतं तो स्वतः म्हणजे तो स्वतः ज्ञानामध्ये तर उन्नत होतो पण त्यांनी केलेल्या प्रेममय सेवेमुळे
प्रसन्न होऊन स्वतः भगवंत त्याच्या पुढे प्रकट होतात पा, आणि म्हणून असं म्हटलंय की सहस्त्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धीप्राप्त म्हणजे करण्याचा प्रयत्न करतो, आणि म्हणजे एखादाच प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली येतो, आणि त्यानंतर पुढे जाऊन तो आपण जी भक्तिमय प्रेममय सेवा करतो त्याद्वारे तत्वता जाणू शकतो असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणखी मग इथे आपण हा भाग समजून घेऊया की भक्तीचं ज्ञान नसताना म्हणजे तथाकथित जर ढोंगी असे लोक आपल्याला भक्ती सोपी आहे म्हणून सांगत असतील, पण आपण शास्त्रसंमत जर आचरण नाही केलं तर मग काय होईल की असे जे तार्किक पंडित असतात तत्वज्ञानी असतात ते भक्तिमार्गाहून भ्रष्ट होतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे तर म्हणजे मोठमोठ्या देवतांना सुद्धा म्हणजे कधी कधी श्रीकृष्णाविषयी संभ्रम निर्माण होतो की म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्याच्याविषयी म्हणतात सुद्धा मातो वेदन कष्टन, मला तत्वता कोणीही जाणू शकणार नाही, आणि जर कोणी जाणत असेल तर असा समहात्मा सुदुर्लभ असं पुढे म्हटलंय, पुढे श्लोक येईल तो, म्हणजे असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणजे जो मनुष्य जोपर्यंत भगवत भक्तीचा अभ्यास करत नाही म्हणजे अशा नवविधा भक्तीद्वारे श्रीकृष्णांना जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही, म्हणजे ती एक प्रकारे भक्तिमय प्रेममय सेवा असते हो की नाही, आणि त्याद्वारे जोपर्यंत तो जाणू शकत नाही तोपर्यंत म्हणजे तो कधी म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्याच्या समोर प्रकट होत नाहीत किंवा भगवान श्रीकृष्णांना तो जाणू शकत नाही. कारण ह्यासाठी काय करावं लागेल तर भक्त जे भक्तिमय प्रेममय सेवा करतात त्याद्वारेच भगवान प्रसन्न होऊन भक्तांना दर्शन देतात की त्यांच्यासमोर प्रकट होतात, त्यांच्यावर कृपा करतात. हा भाग आपण जाणून घेतला. मग आता पुढे जाऊया आपण. हाँ, भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हरे कृष्ण. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्रकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता म्हणजे ह्या भगवत विज्ञानामध्ये भगवान श्रीकृष्णाचा स्वरूप स्थितीचं आपल्या आणि विविध शक्तीचं विश्लेषण करतात. हा, हे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकूया. मग भौतिक शक्तीला काय प्रकृती असं म्हणतात हो की नाही. मग नारद पंचरत्रामध्ये काय सांगितलंय की भगवान जे आहेत तर ते काय करतात तर विविध म्हणजे त्यांचे जे विस्तारित रूप आहेत तर त्याद्वारे काय करतात प्रकृती म्हणजे या प्रकृतीची निर्मिती करतात. मग आता भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप म्हणजे 3 विष्णू रूप आहेत बरं का, सगळ्यांनी लक्षात ठेवूया किंवा आपण नोट्स लिहित असाल तर तिथे लिहूया. मग पहिलं काय आहे तर महाविष्णू हे रूप आहे, म्हणजे त्याद्वारे ते काय करतात संपूर्ण म्हणजे भौतिक शक्तींची महत्त्व नावाच्या अशा भौतिक शक्तींची निर्मिती करतात. हां, मग पुढे दुसरं काय आहे गर्भोदकशाही विष्णू, मग त्याद्वारे ते प्रत्येक ब्रह्मांडामध्ये म्हणजे काय करतात तर वैविध्यपूर्ण अशी प्रत्येक म्हणजे ब्रह्मांडामध्ये निर्मिती करण्यासाठी प्रवेश करतात. आणि मग तिसरं काय आहे तर त्यांचं क्षीरोदकशाही रूप आहे म्हणजे क्षीरोदकशाही विष्णू. मग हे रूप काय आहे तर सर्व ब्रह्मांडामध्ये सर्वव्यापी असं रूप आहे. का तर ते परमात्मा म्हणून विस्तारित होतात आणि मग परमात्मा म्हणून ते प्रत्येक छोट्या अणूमध्ये सुद्धा उपस्थित असतात. म्हणजे मग जर जेव्हा असा कोणी जो कोणी ह्या 3 विष्णू रूपांना जाणतो पा तो ह्या भौतिक बंधनातून मुक्त होतो. आणि मग ह्याच्या पुढे जाऊन काय म्हणतात म्हणजे भगवान श्रीकृष्ण की हे जे आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत तर ते भौतिक सगळ्या कार्याच्या म्हणजे कार्यासाठी म्हणजे भौतिक प्रकृतीमधल्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक म्हणजे अशा शक्ती आहेत बरं का. मग ह्या सगळ्या शक्ती म्हणजे आहेत तर त्यांचा म्हणजे ज्या शक्ती आहेत त्या एका म्हणजे शक्तीद्वारे त्यांचं म्हणजे त्यांचं भौतिक जग म्हणून प्रकटीकरण होतं, म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्याचं प्रकटीकरण करतात म्हणजे भौतिक प्रकृतीचं. मग भौतिक प्रकृतीतल्या सर्व कार्यांचं मार्गदर्शन विष्णूंच्या 3 रूपांद्वारे होतं. मग ह्या पुरुषांना काय म्हणायचं अवतार असं म्हणायचं ह्या म्हणजे. मग हे कोण आहे तर आपण पाहिलं की महाविष्णू म्हणायचं त्यांना किंवा गर्भोदकशाही विष्णू म्हणतात. मग दुसरं गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू. मग आता याच्या पुढे जाऊन आपण काय अभ्यासूया की मग हे जे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू
आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, तर हे जे काय आहेत हे भगवान श्रीकृष्णांच्या भौतिक शक्तीपैकी 8 प्रधान अशा म्हणजे शक्ती आहेत, बरं का? मग त्यातले ही जी 5 आहेत तर ती जी आहेत म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू, आकाश, तर यांना स्थूल असं म्हटलं जातं किंवा विराट सृष्टी. आणि मग त्यांच्यामध्ये मग शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 इंद्रिय विषयांचा समावेश होतो, बरं का? मग आता मन, बुद्धी, अहंकार हे काय आहेत, तर हे देखील भगवान श्रीकृष्णांच्या भौतिक म्हणजे शक्ती आहेत. मग त्यांना काय म्हटलं जातं? सूक्ष्म असं म्हटलं जातं. मग आता इथं समजून घेऊया की जे जितकं सूक्ष्म ते तितकं प्रभावी असतं, अशा भगवान श्रीकृष्णांच्या भिन्न भिन्न अशा प्राकृतिक शक्ती आहेत, त्यापैकी ह्या 8 भगवान श्रीकृष्णांच्या शक्ती आहेत. मग अशा अशा पद्धतीने म्हणजे ह्या 8 भिन्न शक्ती आणि असं, आणि मग भौतिक जगत जे आहे ते अशा 24 वेगवेगळ्या म्हणजे महत्तत्वांद्वारे म्हणजे निर्माण होतं. मग ते पुढे येणारच आहे, आपण तेव्हा अभ्यासूया. मग ह्या सगळ्यातून आपण काय समजून घ्यायचं, तर जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांच्या बहिरंगा शक्तीचं हे प्रकटीकरण आहे. म्हणजे बहिरंगा शक्ती जी आहे तर तिचे 2 शक्ती असतात, पुन्हा त्या विभागल्या जातात. तर एक आहे ती श्रेष्ठ शक्ती आणि कनिष्ठ शक्ती. मग बहिरंगा शक्तीची कनिष्ठ शक्ती म्हणजे तिचा भाग म्हणजेच इन्फिरियर एनर्जी, आणि बहिरंगा शक्तीला इंग्लिशमध्ये एक्सटर्नल म्हणजे एनर्जी आपण म्हणू, तर त्याची जे प्रकटीकरण आहे ते म्हणजे काय आहे, तर ही 8 ज्या म्हणजे ही 8 ज्या भिन्न प्राकृतिक शक्ती सांगितल्या आहेत तर त्या आहेत. म्हणजे मग आता आपण पुढे जाऊया. अरे कृष्णा, हे महाभाव अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी परा प्रकृती आहे जिच्यामध्ये जीवाचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग अर्जुनाला ते काय म्हणतात की आता ह्या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी परा प्रकृती आहे, आणि मग जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. म्हणजे आपण जीव म्हणजे आपण जीवात्मा, मग आपण सगळे जीवात्मा म्हणजे वेगवेगळ्या योनी, वेगवेगळी शरीर असलेली, ते चित्रात दाखवले पहा. म्हणजे काय की असे जे वेगवेगळे योनी आणि शरीर असलेले आहेत, तर हे सगळे म्हणजे इथे दाखवले हा चित्रात, हत्ती, जिराफ, देवदेवता म्हणजे सिंह, त्यानंतर कुत्रा, माकड, त्यानंतर मनुष्य, म्हणजे वेगवेगळ्या योनी आणि वेगवेगळ्या असे 84 लक्ष योनी. तर हे सगळे जे आहेत हे कोण आहेत, तर माझी श्रेष्ठ अशी परा प्रकृती आहे. म्हणजे भगवंतांच्या 2 शक्ती असतात, अपरा म्हणजे आणि परा. आणि मग त्यापैकी परा म्हणजे प्रकृती म्हणजे काय आहे, तर आपल्यासारखे जीव म्हणजे, तर ती कशी आध्यात्मिक शक्ती आहे, आणि अपरा म्हणजे काय, भौतिक शक्ती आहे. आणि मग म्हणजे ती अपरा शक्ती आहे तर तिचा भाग म्हणजे ह्या तिच्या 2 म्हणजे पुन्हा तिची कनिष्ठ शक्ती आणि वरिष्ठ शक्ती म्हणजे सुपिरियर एनर्जी आणि इन्फिरियर एनर्जी, जसं मी सांगितलं, तर तसं 2 भाग पडतात. मग जी मग परा प्रकृती म्हणजे काय आहे, तर आपल्यासारखे जीव आहेत. आणि मग हे जीव काय करतात, म्हणजे जीवात्मा म्हणजे आपण म्हणजे आपला आत्मा थोडक्यात. मग हे कनिष्ठ भौतिक प्रकृती म्हणजे भौतिक प्रकृतीमध्ये जे काय आपल्याला दिसतं, हे पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू, आकाश, तर ह्या सगळ्या कनिष्ठ भौतिक प्रकृतीमध्ये येतात, हो की नाही? मग ह्या सगळ्यांचा ते जे वरिष्ठ म्हणजे किंवा श्रेष्ठ अशी परा प्रकृती म्हणजे आपण जीवात्मा ह्या साधनांचा उपयोग उपभोग घेतोय. म्हणजेच काय, ह्या भौतिक प्रकृतीमध्ये आपण ज्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ह्या सगळ्या पद्धतीचे म्हणजे ह्या ज्या कनिष्ठ शक्ती भगवंतांच्या भौतिक शक्ती आहेत ह्या सगळ्या, तर ह्या माध्यमातून जे काही आपल्याला पुरवठा झालाय त्याचा आपण जीव म्हणून इथे किंवा जीवात्मा म्हणून उपभोग घेतो. की म्हणून आपण आपण कोण आहोत, भगवंतांची पराशक्ती म्हटले म्हणजे आध्यात्मिक शक्ती. कारण आपण कसे आहोत, आपला आत्मा म्हणजे काय आहे, भगवंतांचा अंशात्मक भाग आहे. आणि म्हणून आपण कसे आहोत, तर भगवंतांशी गुणांनी समान आहोत, परिमाणाने भिन्न आहोत. आणि म्हणून आपण कोण आहोत, पराप्रकृती आहोत. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. सर्व सृष्टी प्राणी मात्राचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चितपणे जाण. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही.
दोऱ्यात ओलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, खूप छान वाचत माताजी, खूप खूप हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. मग इथे सर्व म्हणजे जे सृष्ट प्राणी मात्र म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीतले जे काही आहे तिथे दिसणारे आपल्याला, तर हे सगळे जे आहेत तर यांचा उगम दोन शक्तीमध्ये होतो बरं का? म्हणजे काय कि एक भौतिक शक्ती आणि एक आध्यात्मिक. म्हणजे काय कि आपलं शरीर आहे ते कसं आहे तर भौतिक म्हणजे आपलं जे पंचमहातत्वांचं असं बनलेलं आहे शरीर आपलं, हां, आणि ते भौतिक आहे. आणि आपला आत्मा कसा आहे? आध्यात्मिक. मग सगळ्या योनीतल्या लोकांमध्ये किंवा सगळ्या शरीरामध्ये म्हणजे जे सगळे विविध योनी आहेत किंवा सगळे जीव त्यांचं देखील असंच असतं. म्हणजे ह्या दोन शक्तींचा म्हणजे सृष्ट प्राणी मात्र जे आहेत म्हणजे आपल्यासारखे सगळे, तर यांचा म्हणजे विविध योनी शरीर जरी असले तरी या सगळ्यामध्ये या दोन गोष्टींचा संयोग आहे की एक भौतिक आणि आध्यात्मिक. म्हणजे म्हणजे म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, उत्पत्ती करता पण मीच आहे आणि प्रलय करता पण मीच आहे हे निश्चितपणे जाण. म्हणजे काय की हे सगळं कोणामुळे मिळतं तर भगवान श्रीकृष्णांच्या मुळे मिळतं. म्हणजे ही भौतिक शक्ती म्हणजे त्यांच्या अनेक शक्तींपैकी त्यांच्या शक्तीचा विस्तार आहे या भौतिक प्रकृतीमध्ये. आणि आध्यात्मिक शक्ती म्हणजे आपण त्यांचा अंश आहोत, जीवात्मक अंश आहोत, प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा स्वरूपात ते उपस्थित आहेत. आणि मग या सगळ्यांची निर्मिती कोण करतात तर भगवान श्रीकृष्ण करतात. म्हणजे काय की म्हणजे या दोन शक्ती आहेत तर यांच्या एकत्रीकरणामुळे काय होतं म्हणजे आपण म्हणजे आपण बनतो. म्हणजे जीवात्माला जे शरीर मिळतं भौतिक प्रकृती जी देते, जीवात्मा जेव्हा येतो प्रकृतीमध्ये येऊन आणि संघ करतो आणि त्या शरीराद्वारे तो काय होतो कर्म करतो. म्हणजे जे काही कर्म त्याच्याकडनं सकाम कर्म घडतात मग त्यामुळं काय आहे तर प्रत्येक प्राणीमात्राचा उगम ह्या दोन शक्तींद्वारे झालाय. आणि म्हणून यांचे उत्पत्ती करता किंवा प्रलय करता कोण आहेत म्हणजे आपल्याला आपण नष्ट पण कोणामुळे होतो जेव्हा प्रलय होतो. भगवान ब्रह्मदेवाची जेव्हा रात्र असते प्रलय होतो तेव्हा नष्ट होणार म्हणजे जेव्हा नष्ट होते पूर्ण भौतिक सृष्टी तेव्हा हे म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या फक्त इच्छेनेच हा प्रलय होत असतो आणि इच्छेनेच आपली निर्मिती होत असते. पुढे आता नव्या अध्यायात ते येणार आहे, आठव्या नव्या अध्यायात त्याचे संदर्भ येतील. म्हणजे हे सगळं तू जाण असं म्हणतात. म्हणजे याच्यावरनं आपण काय समजून घ्यायचं की ह्या म्हणजे ही जी भौतिक प्रकृती आहे तर तिची सुद्धा काय होते भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनेच म्हणजे तिची निर्मिती होते, त्यानंतर तिची वाढ होते, विकास होतो आणि त्यानंतर तिचा ऱ्हास होऊन ती नष्ट होते. आणि आपलं भौतिक देह पण कसं आहे तर आपल्यामध्ये जी चेतन शक्ती आहे तर त्या चेतन शक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळं ती जी चेतना शक्ती आहे तिच्या उपस्थितीमुळं काय होतं की आपण आपण लहानाचे मोठे होतो. मग त्यानंतर पुन्हा बाल्यावस्थेतून आपण कौमार्यावस्थेत जातो, पुन्हा तरुण बनतो. म्हणजे अशा ठिकाणी काय होतं की आपल्या म्हणजे जी वाढ होते तर त्या ठिकाणी पराशक्ती म्हणजेच काय जीवात्मा म्हणजेच आत्मा आपला उपस्थित असतो की जो भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे आणि त्यामुळं हे सगळं घडतं. म्हणजे परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयामध्ये सुद्धा भगवंत उपस्थित असतात. आणि म्हणून हे सगळं जे आहे तर ह्या सगळ्यामध्ये दोन शक्ती एकत्र येतात, आध्यात्मिक आणि भौतिक. ह्याच्यावर आपण समजून घेतलं आणि म्हणून आपण समजून घेतलं की भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत. मग आता मोठमोठ्या इमारती, मोठमोठे उद्योग, शहर आपण निर्माण करू शकत असू आत्ताच्या काळामध्ये आपण जीवात्मा म्हणून किंवा आपण मनुष्य म्हणून, पण आपण पाहिलंय की आतापर्यंत म्हणजे आपल्याला असं कधी ऐकायला मिळालंय का की एखादा ब्रह्मांडच निर्माण केलंय मनुष्यानं? नाही की नाही, बिलकुल नाही. म्हणजे काय विशाल अशी विराट ब्रह्मांड आहे त्याची निर्मिती कोण करू शकतो तर म्हणजे भगवान श्रीकृष्णच करू शकतात, हो की नाही? किंवा आपल्यासारखे जे जीव आहेत किंवा आपल्यापेक्षाही सूक्ष्म जीव आहेत म्हणजे, तर यांची सगळ्यांची निर्मिती कोण करतात तर भगवान श्रीकृष्ण करतात. आणि म्हणून सर्व कारणाचे कारण कोण आहेत तर भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून ह्याची पुष्टी पण कंठोपनिषदात दिली आहे, पा नित्य नित्यानाम चेतन श्वेतनाम. म्हणजे काय की अशा पद्धतीनं भगवान हे सर्व कारणांचं कारण आहेत. तर हा भाग आपण समजून घेतला म्हणजे उत्पत्ती करता किंवा प्रलय करता. आता पुढे काय म्हणतात की हे धनंजय माझ्याहून श्रेष्ठ असं कुठलंही तत्व नाही आणि दोऱ्यात ओलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. म्हणजे काय की पहा हा श्रीकृष्ण सर्व म्हणजे सर्व सर्व म्हणजे सर्व काही आहेत किंवा सर्व कारणांचे कारण आहेत. जिथे तिथे भगवद्गीतेत आपल्याला पुष्टी मिळते. पहा हे ब्रह्मसंहितेत सुद्धा सांगितलंय ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. म्हणजे कृष्ण हेच काय आहे तर परम
सत्य आहेत, परम पुरुषोत्तम असे कोण आहेत? तर भगवान श्रीकृष्ण आहेत, म्हणजे तेच आदि पुरुष आहेत किंवा सर्व रसांचे श्री गोविंद आपण म्हणतो किंवा सच्चिदानंद म्हणतो, मग असे जे श्रीकृष्ण आहेत म्हणजे, तर ते कसे, तर ते सगळे देवदेवता किंवा मनुष्य प्राणी पशु या सगळ्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचे आपले नियंत्रक आहेत. आणि मग असे जे कृष्ण आहेत म्हणजे, मग तर ते काय करतात, तर म्हणजे आपले सारखे म्हणजे म्हणजे आपल्या म्हणजे आपल्यासारखी जी अनेक ब्रह्मांड आहेत, म्हणजे आपलं एक ब्रह्मांड आहे तर अशी अनेक जी ब्रह्मांड आहेत, आणि म्हणजे त्या म्हणजे ती सगळी ब्रह्मांड, तिथले जीव वेगवेगळे आणि तिथले ग्रह गोल तारे, म्हणजे सगळं तिथलं भौतिक जीवन किंवा जे काही आहे भौतिक आध्यात्मिक जीवन, म्हणजे यांचा संयोग असलेले सगळे जीव, आणि मग ह्या सगळ्यांचं नियंत्रण म्हणजे भगवान श्रीकृष्णच करतात. आणि त्यांनी ते कशा पद्धतीनं दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सगळी ब्रह्मांड त्यांच्या म्हणजे प्रत्येक उच्चवासातनं त्यांच्या ब्रह्मांड निर्माण होत असतात. आणि मग त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये काय करतात, तर तिथे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पुन्हा गर्भोदकशाही विष्णू प्रवेश करतात, आणि ते तिथे सगळी भौतिक सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्माजींची निर्मिती करतात. आणि त्याच्या पुढे जाऊन पुन्हा शिरोदकशाही विष्णू काय करतात की प्रत्येक जीव म्हणजे प्रत्येक चराचरातल्या म्हणजे अगदी अणुच्या अंतरात देखील परमात्मा स्वरूपात चतुर्भुज विष्णू स्वरूपात ते उपस्थित असतात. म्हणजे अशा पद्धतीने ते काय करतात, तर दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सगळं काही नियंत्रण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे होतं. बघा म्हणजे प्रत्येक, आता आपलं एक ब्रह्मांडच घेतलं तर पृथ्वी आपल्या कक्षेतच फिरते, चंद्र आपल्या कक्षेतच फिरतो, कुणी अशी आपली कक्षा ओलांडून वेगळा फिरतो असं होत नाही, हो की नाही? म्हणजे इतकं छान नियंत्रण होत असतं. त्याचबरोबर इतर पण असे अनेक ब्रह्मांड आहेत, मग त्यांचं सुद्धा नियंत्रण भगवान श्रीकृष्णांच्या माध्यमातून होतं पहा, आणि ते त्यांच्या वेगवेगळ्या भौतिक शक्तींच्या विस्ताराद्वारे होतं पहा, आणि त्याद्वारे म्हणजे अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण कसं नियंत्रण करतात, तर दोऱ्यात एखादे जर मणी ओले तर तो जो मणी ना धरून ठेवणारा धागा असतो, तर ती म्हणजे काय आहे, भगवान श्रीकृष्णांची अध्यात्मिक शक्ती आहे. आणि आपल्या वेगवेगळ्या भौतिक शक्ती पण आहेत त्यांच्याकडे, त्या विस्ताराद्वारे काय करतात, सगळ्यांचं असं नियंत्रण करतात. आणि असे जे सर्वश्रेष्ठ आणि शक्तिमान असे कोण असू शकतात, भगवान श्रीकृष्णच असू शकतात, हो की नाही? त्यांच्याशिवाय दुसरं कुठलं तत्वच नाही पहा, हे आपण जाणलं पाहिजे. आणि म्हणून कसं आहे की जसं वृक्ष आपली मुळं सगळी अशी पसरवतो, त्याप्रमाणे विविध शक्तींचा भगवान विस्तार करतात, आणि त्याद्वारे ते आपल्या विविध पर आणि अपरा शक्तीद्वारे सर्व व्यापक असे राहतात. आणि म्हणून ते काय म्हणतात, हे सगळं माझ्यामध्ये आश्रित आहे. मग आता पुढे जाऊ आपण. रसोऽहम् अप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिशूरियोः प्रणवस्सर्व वेदेषु शब्दखे पौरुषं नृषु. अरे कृष्ण माताजी, हे कौंतेया पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी, आणि मनुष्यातील सामर्थ्य सुद्धा मीच आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, पाण्यातली चव म्हणजे रस मी आहे. म्हणजे पहा, आपल्याला तहान भरपूर लागली आणि मग आपल्याला पाण्याऐवजी जर आपल्याला कोणी दूध प्यायला दिलं, आपल्याला आवडेल का? आपली तहान भागेल का थोडक्यात? किंवा आपल्याला समुद्राचं खारट पाणी दिलं कोणी तर आपली शुद्धा भागेल का? बिलकुल नाही, हो की नाही? आपल्याला कसं होईल की कधी एकदा मी पाणी म्हणजे ते पिऊन घेईल. मग पाण्याचा रस म्हणजे पाण्याला ज्यामुळं चव असते की ज्यामुळे आपली तृप्ती होते, म्हणजे रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे, हो की नाही? मग ती चव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण शाश्वत धामामध्ये निवास करत असले तरी त्यांच्या सर्वव्यापी शक्तींची अनुभूती आपण कशी घ्यायची, तर अशा पद्धतीने घ्यायची. आणि मग आता म्हणजे पाण्याची चव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत असं आपल्याला लक्षात आलं, म्हणजे ती एक शक्ती आहे भगवान श्रीकृष्णांची. मग त्या चवीद्वारे आपण भगवंतांची म्हणजे तिथे उपस्थिती जाणून म्हणजे जाणून घेऊ शकतो. म्हणजे भगवान श्रीकृष्ण पाण्याची चव म्हणजे काय, भगवान श्रीकृष्ण म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा पाणी पिऊ तेव्हा भगवान श्रीकृष्णांची आठवण होईल, की नाही? तर भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेत. मग चंद्र आणि सूर्याचा प्रकाश म्हणजे मी आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात. मग सूर्य उगवतो तेव्हा
सूर्यप्रकाशाद्वारे आपल्याला म्हणजे सगळ्या भौतिक प्रकृतीतल्या सगळ्या वनस्पती प्राणी मात्रांची वाढ होते. आणि चंद्राद्वारे काय होतं, भाज्यांमध्ये चव रस वगैरे, तर एक चव विशिष्ट येते, तर ती निर्माण होते, किंवा फळांना चव रस असं निर्माण होते. मग त्यांना प्रकाश देणारे कोण आहेत, भगवान स्वतः आहेत. म्हणजे चंद्राचा प्रकाश, चंद्र उगवला रात्री की आपल्याला दिसला की आपण नक्की आता विचार करू की हे भगवान श्रीकृष्णांचं रूप आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. सूर्याचा प्रकाश, सूर्य उगवला सकाळी आपण प्रकाश किरण पाहिले की आपल्याला नक्की आठवण होईल ना की सूर्याचा प्रकाश म्हणजे भगवान श्रीकृष्ण. कारण सूर्याला प्रकाश कोण देतं, तर भगवंतांच्या स्वतःच्या, भगवान श्रीकृष्णांच्या स्वतःच्या शरीरातून आलेले दिव्य किरण आहेत ते. म्हणजे पहा आपण भगवान श्रीकृष्णांना कसं अनुभवू शकतो. मग वैदिक मंत्रातील ओम म्हणजे आता पहा आपण कधी म्हणजे कुठलाही वैदिक मंत्र किंवा कुठलाही श्लोक स्तोत्र म्हणताना ओम ओम ध्वनीचा उपयोग करतो की नाही, उच्चारण करतो. मग तो ओम म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. मग काहीही आपण ओम म्हणजे म्हणताना ओमचा उच्चारण आधी करतो आणि त्याद्वारे भगवंतांना ती कृती समर्पित करतो. मग असे ओम म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत. मग आपण एखादा श्लोक म्हणू, स्तोत्र म्हणू, काही गायत्री छंद गाऊ का, म्हणजे जे काही आपण करू, तर तेव्हा नक्की आपल्याला भगवान श्रीकृष्ण आठवतील, हो की नाही. मग आकाशातील शब्द म्हणजे आकाशामध्ये होते, किंवा आकाश तत्व म्हणजे काय, नाद तत्व म्हणजे आपण आता ध्वनी निर्माण होतो आपल्या मुखातून शब्द येतात. किंवा एखादा एखादा भक्त आहे, सुंदर भजन गातोय, एखादा वाक्पटू आहे सुंदर, तर त्याचे शब्द म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्ण आहेत. मग एखाद्या मधले सामर्थ्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणजे काय की एखादा जो व्यक्ती आहे तर तो म्हणजे खूप सामर्थ्यशाली, म्हणजे असे जे वेगवेगळे योद्धे होऊन गेले, किंवा आतापर्यंत आपण मुष्टियोद्धे वेगवेगळे पाहतो किंवा असे शक्तिशाली आत्ताच्या काळात पाहतो, तर त्यांचं सामर्थ्य म्हणजे कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. आणि दुसऱ्या अर्थाने सामर्थ्य म्हणजे काय की स्त्री म्हणजे स्त्रियांमधलं जे म्हणजे बीजाची शक्ती किंवा जे पुरुषांमधलं वीर्य आहे, तर असं देखील सामर्थ्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. कारण भगवान श्रीकृष्णांनीच आपली सर्वांची निर्मिती केली. मग हे सगळं म्हणजे कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. मग अशा पद्धतीने आपण श्रीकृष्णांचं अस्तित्व ह्या वेगवेगळ्या शक्तींच्या माध्यमातून अनुभवू शकतो. आणि मग अशा पद्धतीने भगवान एकाच वेळी म्हणजे सर्व ठिकाणी उपस्थित असतात, म्हणजे सर्व व्यापी आहेत सगळीकडे. आणि त्याच वेळी ते आपलं गोलोक वृंदावन म्हणजे भगवत धाम तिथं आपल्या म्हणजे स्वतंत्र अस्तित्व राखून तिथं आपल्या लीलामध्ये, आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये, विविध लीलामध्ये रममाण असतात. म्हणजे एकाच वेळी ते सर्वव्यापी असतात, आपल्या विविध भौतिक शक्तींचा किंवा भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींच्या संयोगामध्ये तिथे उपस्थित राहून ते म्हणजे ते नियंत्रण करत असतात. आणि त्याच वेळी ते आपल्या गोलोक वृंदावन म्हणजे भगवद्धामामध्ये उपस्थित असतात. मग ह्याला म्हणायचं अचिंत्य भेदाभेद तत्व, म्हणजे आपल्या बुद्धीच्या कल्पनेच्या पलीकडं असं भगवंतांचं हे योग ऐश्वर आहे. आणि त्याद्वारे ते काय करत असतात, या विविध त्यांच्या ऐश्वर आणि शक्तींच्या माध्यमातून, म्हणजे ऐश्वर ही प्रकट करत तर असतातच, पण विविध शक्तींच्या माध्यमातून काय करत असतात, तर ह्या सगळ्याचं नियंत्रण करत असतात. मग आता आपण पुढे जाऊया. म्हणजे हे जे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे, हा पहिल्यांदा सिद्धांत चैतन्य महाप्रभू यांनी मांडला. पहा हे जे चैतन्य महाप्रभू म्हणजे कोण आहे, तर भगवान श्रीकृष्णांचं 500 वर्षापूर्वी आलेले म्हणजे ते रूप आहे, स्वयं भगवान श्रीकृष्ण आहे. ते भक्त म्हणजे संन्यासी भक्ताच्या रूपात आले आणि त्याद्वारे त्यांनी भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची हे संपूर्ण जगाला संदेश दिला थोडक्यात. आणि हरे कृष्ण महामंत्राचा उपदेश केला. पहा आता पाण्याची चव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, वैदिक मंत्राचा ओम म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, आकाशातला शब्द म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, मनुष्यातलं सामर्थ्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, पृथ्वीचा सुगंध जो येतो ना तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, म्हणजे मृदेचा सुगंध पावसानंतर आपण पाहतो, मग अग्नीची उष्णता म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, सर्व जीवांमध्ये त्यांचं पोषण करणार किंवा ज्या काही शक्ती आहेत म्हणजे ती जीवनशक्ती आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला ज्या सगळ्या शक्ती प्रदान करणारी आपली चेतना शक्ती किंवा जीवनशक्ती म्हणतो ती म्हणजे कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. पहा म्हणजे आपण आता कानांनी पाहतोय, डोळ्यांनी ऐकतोय, मग हे सगळं कशामुळे शक्य आहे, त्या चेतनाशक्तीमुळे किंवा जीवनशक्तीमुळे, मग ती म्हणजे श्रीकृष्ण आहे. म्हणजे आपल्या बरोबर श्रीकृष्ण स्वतः आहेतच, पण त्यांच्या शक्तींच्या माध्यमातून पण ते आपला संघ करतात. पहा मग सर्व तपस्यांचं तप म्हणजे श्रीकृष्ण आहेत. मग अस्तित्वातल्या आपल्या सगळ्या वस्तूंचं जे बीज आहे ते म्हणजे श्रीकृष्ण. बुद्धिमानाची बुद्धिमत्ता म्हणजे श्रीकृष्ण. आपल्याला वाटतं ना मला मोठं मेडल मिळालं, मोठं बक्षीस मिळालं, मग माझ्या
अभ्यासाने मिळालं माझ्या कर्तृत्वाने, पण असं नाही. बुद्धिबुद्धाची बुद्धी कोण आहे? श्रीकृष्ण आहे. त्यांच्या कृपेनं मिळतं, त्यांनी आपल्याला बुद्धी स्मृती ज्ञान प्रदान केल्यामुळे पुढे आपण 10व्या अध्यायात ते अभ्यासणार आहोत. सगळं काही भगवंतांच्यामुळे मिळतं, भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे मिळतं. मग शक्तिमानाची शक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, बलवानाचं बल किंवा धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नसणारा म्हणजे धर्मानुसार असणारा म्हणजे शास्त्रसंमत असणारा किंवा धार्मिक तत्व अनुसार असणारा. असं लैंगिक जीवन म्हणजेच काय? काम म्हणजे स्त्री पुरुषांचा विवाह होतो तेव्हा मग भगवंतांच्या म्हणजे सेवेसाठी म्हणजे प्रजोत्पादन म्हणजे आणि ती जी संतान उत्पन्न होतात तर ती देखील कृष्ण भावनेमध्ये म्हणजे त्यांना आपण दृढ करणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य. म्हणजेच काय की असं जे म्हणजे लैंगिक जीवन असतं संयमित आणि प्रजोत्पादन करण्यासाठी आणि भगवंत आणि जी संतान उत्पन्न झाली ती देखील भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये रममाण करण्याचं पालकांचं कर्तव्य असतं आणि ती केली जातात. तेव्हा असा जो काम आहे असं जे लैंगिक जीवन आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः स्वतः आहेत. असा काम म्हणजे मी स्वतः माझं रूप आहे असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. म्हणजे केवढं उच्च पातळीवर किंवा केवढ्या पवित्र स्तरावर आहे पहा. म्हणजे तर असं गृहस्थ जीवनातलं हे काम जीवन जे आहे आणि जे धर्मतत्व अनुसार आहे ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. आता पुढे जाऊ आपण. हां त्याच्यामध्ये हरे कृष्ण. सात्विक राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणाच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. त्रिगुणांनी सात्विक राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप जाणीत नाहीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता सात्विक राजसिक आणि तामसिक म्हणजे सत्व रज तम गुण हे जे आहेत तीन गुण हे तीन गुण जे आहेत तर हे भौतिक प्रकृतीमध्ये जीव जेव्हा येतो तर तीन गुणांच्या प्रभावाखाली येतो. मग या तीन गुणांची निर्मिती भगवान श्रीकृष्णांच्या पासून झाली पण भगवान श्रीकृष्ण त्याच्या अधीन नसतात म्हणजे त्यांच्या शक्तीचा एक भाग आहे म्हणजे आणि मग ते त्यापासून स्वतंत्र असतात. जसं राष्ट्राचे नियम बनवतो एखादा म्हणजे जो म्हणजे राजा तर मग तो तो त्यासाठी म्हणजे त्या नियमांसाठी अधीन नसतो. मग तसे भौतिक प्रकृतीचे सत्व रज तम गुण हे भगवान श्रीकृष्णांपासून निर्माण होतात पण भगवान श्रीकृष्ण त्यांच्या अधीन नसतात. म्हणजे भगवंतांपासून हे जरी प्राकृतिक गुण प्रकट झाले तरी भगवान श्रीकृष्णांच्यावर त्यांचा काही परिणाम होत नाही. उलट काय आहे तर भगवान श्रीकृष्णांच्याच ते अधीन आहेत. म्हणजेच काय भगवान श्रीकृष्णांची जी भौतिक शक्ती आहे बहिरंग शक्ती तिचं प्रकटीकरण म्हणजे ही माया शक्ती आहे तर ती काय करते नियंत्रण करते ह्या प्रकृतीच्या तीन गुणांचं मायेच्या नियंत्रणाखाली असतात आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात तेच माझ्या अधीन आहे. म्हणजे मायाचे नियंत्रक कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. मग ह्या तीन गुणांनी काय होतं जे मोहित झालं म्हणजे जे लोक होतात तर ते काय म्हणजे ते म्हणजे आपण तीन गुणांच्या जेव्हा प्रभावाखाली येतो जेव्हा तीन गुणांनी आपण बद्ध होतो म्हणून आपल्याला काय म्हणतात बद्ध जीवात्मा तर मग त्यांनी तीन गुणांनी बांधले गेलेले आपण असू आणि मोहित म्हणजे त्या प्रभावाखाली आपण असू तर असे जे जीव आहेत ते त्रिगुणाच्या अतीत असे कोण आहेत? भगवान आहेत. भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ते कसे आहेत? अविनाशी म्हणजे काय की नष्ट न होणारे असं भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप आहे. मग ते आपण कसे जाणू? म्हणजे आपली अपूर्ण इंद्रिय आहेत आणि ती भौतिक आहेत आणि आपल्या इंद्रियांना त्या मर्यादा आहेत आणि अशा अपूर्ण इंद्रियांद्वारे आणि आपल्या भौतिक शरीरावर म्हणजे अशा म्हणजे आपण अशी जरी पराकाष्ठा केली तर जी गोष्ट आध्यात्मिक आहे ती आपल्याला कशी समजेल? म्हणून कसे ते अचिंत्य आहेत पहा आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. आणि त्रिगुण म्हणजे तीन गुणांचे निर्माते भगवान श्रीकृष्ण आहेत त्याचे नियंत्रक आहेत पण ते त्यांच्या अधीन नाहीत. ते आपलं स्वतंत्र अस्तित्व राखतात आणि आपल्या गोलकवृंदांमध्ये विविध लीला करण्यात रममाण असतात म्हणजे ते या तीन गुणांनी बद्ध होत नाहीत कारण ह्या भौतिक गोष्टी आहेत. भगवान कसे आहेत? परिपूर्ण आहेत त्यामुळे भौतिक गुणांनी ते प्रभावित पण होत नाहीत किंवा अधीनही नसतात आणि ते स्वतंत्र असं त्यांचं अस्तित्व राखतात आणि त्यामुळे तीन गुणांच्या कशा आहेत? अतीत आहेत.
आहेत, म्हणजे मुक्त आहेत या सगळ्यापासून. आणि अविनाशी म्हणजे कधी नष्ट होणार न होणारे, म्हणजे भगवान कसे आहेत, पूर्ण आध्यात्मिक देहाने युक्त आहेत, सच्चिदानंद युक्त म्हणजे आहेत, अध्यात्मक म्हणजे आध्यात्मिक त्यांचं देह आहे, परिपूर्ण आहे, आनंदाने भरलेले आहेत. मग त्यामुळे ते कसे आहेत, अविनाशी आहेत, पूर्वीपासून उपस्थित आहेत, आदिपुरुष आहेत, पुरातन पुरुष म्हटले. आणि मग असे जे आहेत त्यांना आपल्यासारखे तीन गुणांनी जे मोहित आहोत, म्हणजे तीन गुणांच्या प्रभावाखाली आहोत, तर ते भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप जे आहे मूळ अध्यात्मिक, ते कधीच जाणू शकत नाही. मग आता हे असं का म्हटलंय तर ते आपण समजून घेऊया. म्हणजे तर असे जे म्हणजे असतात तीन गुणांनी प्रभावित, तर ते प्रत्येकाला एक विशिष्ट प्रकारचं शरीर मिळतं आणि त्याच्या मानसिक आणि शारीरिक क्रिया असतात. आणि मग या प्रभावाखाली त्यांच्या गुणवैशिष्ट्यानुसार म्हणजे सत्वगुणामध्ये जे असतात त्यांना ब्राह्मण म्हटलं जातं, रजोगुणामध्ये असतात त्यांना क्षत्रिय म्हटलं जातं, आणि मग रजो आणि तमोगुण यांचं मिश्रण म्हणजे वैश्य, म्हणजे वैश्यवर्ण, आणि फक्त तमोगुणामध्ये म्हणजे शूद्र असं त्यांना म्हटलं जातं. मग ह्याच्यापेक्षा पण खालच्या पातळीवर म्हणजे मनुष्य, म्हणजे आपण पशुच असतो, म्हणजे आपल्याला शाश्वत अशा उपाधी नसतात. म्हणजे एखादा मनुष्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य असं काही असला तरी त्याचं जीवन कसं आहे, तर अनित्य आहे, म्हणजे आपल्याला जन्म आणि मृत्यू आहे. आणि मग असं जे जीवन आपल्याला मिळालंय तर आपल्याला पुढं कोण होणार आहे बिलकुल माहिती नाही. आणि मग मायाशक्तीच्या प्रभावामुळे आपल्याला स्वतःला जे भौतिक शरीर मिळतं तेव्हा आपण काय म्हणतो, मी अमेरिकन आहे, मी भारतीय आहे, मी इंग्रज आहे, मी ब्राह्मण आहे, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, असं आपल्याला वाटतं. आणि आपण ह्या तीन गुणांच्या जंजाळामध्ये सतत अडकटच राहतो का म्हणून. आणि मग काय होतं, आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं विस्मरण होतं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की या भौतिक सृष्टीचा आधार मी आहे. आणि हे त्रिगुणांनी आपल्यासारखे जे असे मोहित होतात हे जीव जाणतच नाही. त्यांना म्हणजे मनुष्य, देवदेवता, पशु असे सगळी म्हणजे जी शरीर मिळतात आणि त्यानुसार ते म्हणजे त्यांचं ते निवासस्थान असतं शरीर म्हणजे जीवात्म्याचं, त्यानुसार ते भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करत असतात. मग त्यामुळे ते असे जे लोक असतात तर ते म्हणजे भगवंतांना नीटपणे ओळखू शकत नाहीत किंवा जाणू शकत नाहीत. आणि भगवंतांचं षडैश्वर्याने युक्त झाल्यावर ते गोंधळूनच जातात, म्हणजे म्हणजे असं त्यांचं होतं. मग म्हणजे त्रिगुणांच्या अतीत भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि मग असे जे असणारे त्रिगुणातीत असणारे अविनाशी भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना कोण नक्की जाणू शकतं. मग म्हणजे अशी जर अवस्था तीन गुणांनी बद्ध झालेल्या जीवांची होती की ते भगवान श्रीकृष्णांना मनुष्य रूपात पाहिलं तरी गोंधळून जातात, म्हणजे त्यांना समजत नाही का, तर आपण तीन गुणांच्या आधिपत्याखाली आहोत, त्या तीन गुणांच्या आच्छादनाखाली आहोत, आवरणाखाली आहोत. आणि म्हणून काय होतं, ते जाणू शकत नाहीत. पण नक्की कोण जाणू शकतो, तर कृष्ण भावनाभावित भक्त जाणू शकतो, भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे. हे आपण इथे शिकून घ्यायचं, लक्षात घ्यायचं आणि लक्षात ठेवूया आपण. आता पुढे जाऊया आपण. हा हरे कृष्ण. देवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हरे कृष्ण माताजी, तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्सर आहे, परंतु जे मला शरण आले आहे ते या मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणजे पहा की भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनी म्हणजे आपण बद्ध आहोत, म्हणजे आपल्याला नित्यबद्ध म्हटलं जातं. म्हणजे काय की दरवेळी आपण जे काही शरीर मिळतं आपल्या पूर्वकर्म आणि इच्छानुसार, त्यानुसार आपण काय करतो की या भौतिक प्रकृतीमध्ये येतो आणि मग त्यानुसार आपलं कर्म सुरू होतं. आणि मग त्यानुसार आपले कर्म जे होतं, आपली जी काही इंद्रिय तृप्तीच्या क्रिया होतात, त्यामुळे आपण पुन्हा 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 ह्या प्रकृतीच्या तीन गुणांमध्ये बांधले जातो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येतच राहतो. मग आता भगवान काय म्हणतात की माझी दैवी माया शक्ती, दैवी म्हणजे काय की त्याचं नियंत्रण भगवान श्रीकृष्णांकडे आहे, म्हणून तिला दैवी म्हटलंय. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची जी शक्ती आहे पण ती कशी आहे, अतिशय दुस्तर आहे, म्हणजे अवघड आहे तिला तरुण जाणं. म्हणजे म्हणजे आपण इथे चित्रात पाहूया की एखादा जर पाण्यात पडला, म्हणजे एखाद्याला आपण आता सांगितलं की खूप उत्तम पोहणारा पटू आहे तो, जलतरण पटू आहे, त्याला सांगितलं समुद्र पोहून जा, त्याला शक्य होईल का, बिलकुल नाही. म्हणजे अगदी असं खूप त्याला मेडल्स मिळालेत तर अख्खा समुद्र तो पोहून जायचं सांगितलं तर शक्य नाही होणार. किंवा एका डबक्यात
हो म्हटलं तर जमेल का त्याला? मग असं आहे आपलं भवसागर, म्हणजे आपलं भौतिक जीवन असं आहे. पुढच्या अध्यायात येईल ते दुःखालय मग शाश्वत, म्हणजे दुःखालय म्हटलं याला. तर असं आपलं भौतिक जीवन आहे या भौतिक प्रकृती मधलं. आणि मग ह्याला भवसागराची उपमा दिली, म्हणजे हे भौतिक जंजाळात जंजाळाने युक्त आहे, तीन गुणांनी युक्त आहे म्हणून भवसागर म्हणतात. मग या ह्याच्यामध्ये आपण असेच पडलेलो आहोत जसं चित्रात दाखवलंय. मग आपल्याला म्हणजे ही मायाशक्ती आहे तर ही दुस्तर आहे, म्हणजे ही तारून जाणं, ह्याच्यातून सहज तारून कोण नेतील? तर भगवान श्रीकृष्ण पाहायचं चित्रात दाखवलंय. तर ते कसे कसे आपल्याला, तर भगवान श्रीकृष्णांना जेव्हा आपण शरण जातो की तेच आपले स्वामी आहेत, तेच आपले सर्वोच्च नियंत्रक आहेत, आणि मग त्यांची आपण भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तेव्हा काय होतं, आपण ह्या मायेला तारून, म्हणजे या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणातून बाहेर पडतो, ह्या बंधनातून म्हणजे मुक्त होतो, आणि आपण पलीकडे जातो. म्हणजे थोडक्यात काय कि पहा कि जो बद्ध जीव आहे, म्हणजे ज्याला साखळ दंडांनी असे हातपाय सगळे ज्याचे बांधलेत किंवा दोराने, हा असा बद्ध जीव समोर आपण तीन गुणांनी बांधलेले आहोत, तर त्याला दुसरा बांधलेला जीव आहे असाच ज्याचे असे हात, तो मुक्त करू शकेल का? बिलकुल नाही. ह्याला कोण लागेल? एक मुक्तात्माच लागेल. ते म्हणजे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. आणि कोण आहेत? तर भगवान श्रीकृष्णांचे गुप्त प्रतिनिधी म्हणतात, किंवा प्रामाणिक प्रतिनिधी म्हणतात, किंवा प्रमाणित प्रतिनिधी म्हणतात. म्हणजे कोण? प्रमाणित आध्यात्मिक गुरु. आणि ते काय करतात? मुक्तात्मा असतात. आणि ते काय करतात की आपल्या त्यांच्या आश्रयाखाली आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला ते ह्या साऱ्या प्रकृतीच्या भौतिक बंधनातून मुक्त कसं व्हायचं याचं ज्ञान देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करून भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा केली तर आपण काय होतो? मुक्त होतो. म्हणजे गुण या शब्दाचा दुसरा अर्थ दोरा असा आहे. दोराने जर आपले हातपाय बांधून कोणी घातले तर असा बद्ध जीव आहे, असा बांधलेला जीव तर दुसरा बांधलेला जीव सोडवू शकणार नाही. पण एक गुरु असतील किंवा भगवान स्वतः, म्हणजे हे आपल्याला काय करू शकतात? या प्रकृतीच्या तीन गुणांच्या बंधनातून मुक्त करू शकतात. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणून काय म्हणतात की तो मला शरण येतो भक्तिभावाने, माझ्यावर दृढ श्रद्धा विश्वास ठेवतो आणि माझी भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तर त्याला निश्चितच ह्या मायेला तरून जाणं सोपं आहे, किंवा तो निश्चितच ह्या मायेला तरून सहजपणे पलीकडे जातो. मग आता पुढे जाऊ आपण. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया परत ज्ञाना आसुरं भावमाश्रिता. हरे कृष्ण. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुराची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. हरे कृष्ण माताजी. हा, माता जे अत्यंत मूर्ख आहेत, तुष्ट आहेत, म्हणजे जे अत्यंत मूर्ख असतात किंवा दुष्ट असतात, तर एक मिनिट. हा, जर ते अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत आणि जे नराधम आहेत, म्हणजे काय सांगितलंय की असे जे चार प्रकारचे लोक आहेत की ज्यांचं म्हणजे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेलं असतं, म्हणजे काय कि त्यांच्यामध्ये काय असतं, तर असुरांसारखी नास्तिक प्रवृत्ती त्यांनी धारण केलेली असते. ते असे म्हणजे लोक भगवंतांना कधी शरण येत नाहीत. मग या श्लोकातून काय अभ्यासायचं, तर असे चार लोक कोणते आहेत की ते भगवान श्रीकृष्णांना कधीही शरण जात नाहीत, तर ते आपण अभ्यासतो. जेव्हा भगवान श्रीकृष्ण ह्या पृथ्वी तलावर सामान्य मनुष्याच्या रूपात येतात, तर त्यांना वाटतात ते की सामान्यच मनुष्य आहेत आणि त्यामुळे ते त्यांचा उपहास करतात. आणि मग वेगवेगळे आता पहा आपण पाहतो, सुशिक्षित तत्वज्ञानी वैज्ञानिक सगळे व्यावसायिक राज्यकर्ते आहेत, म्हणजे सामान्य लोकांचे पुढारी असे असतात. म्हणजे ते मग ते सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांना कधी शरण जात नाहीत पहा. म्हणजे काय की भगवान श्रीकृष्णांना शरण गेल्यावरच आपल्याला मुक्ती मिळू शकते, हो की नाही? मग गीतेमध्ये सुद्धा उल्लेख आहेत पहा, ब्रह्मदेव आहेत, शिवा भगवान शिव आहेत, किंवा कपिल मुनी असे वेगवेगळे व्यासदेव आहेत, त्यानंतर जनक, प्रल्हाद, म्हणजे असे असित, म्हणजे बलिराजा, मध्वाचार्य, म्हणजे असे रामानुजाचार्य, चैतन्य महाप्रभू, हे सगळे म्हणजे इतके म्हणजे थोर विद्वान किंवा महान देव किंवा असे सगळे तत्वज्ञानी, राजकारणी, आचार्य, वैज्ञानिक, म्हणजे हे सगळे जण सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना, म्हणजे ते शरण जातात
आणि म्हणजे भोंदू ढोंगी असतात ते काय करतात, भौतिक लाभासाठी आपण वैज्ञानिक तत्वज्ञानी असल्याचं असत म्हणजे ते दाखवतात, म्हणजे किंवा शिक्षक शासक आहे असं दाखवतात, पण ते भगवत भक्तीचा कधीच मार्ग स्वीकारत नाहीत पा. आणि मग ते स्वतःच्या सांसारिक योजना बनवतात वेगवेगळ्या भौतिक प्रकृतीमधल्या, आणि ते सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतात तर ते अजूनच अवघड बनतात. कारण हे अवघड आहे भगवंतांच्या कृपेशिवाय सगळं काही आपण करणं. आणि मग प्रकृतीमध्ये मायाशक्ती इतकी शक्तिशाली असते की असे जे नास्तिक असतात त्यांचा डाव ते उधळून टाकते पा. आणि मग दुष्ट कसे असतात तर ते काय करतात, आता पहा हा दुष्ट जरी असले तरी एखादी योजना करेल म्हणजे वाईट कृत्य करायला सुद्धा म्हणजे त्यांना प्रचंड योजना काही वाईट अंमलात आणायची असते तर त्याला सुद्धा बुद्धीचीच आवश्यकता असते हो की नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या योजनेचा विरोध करण्यासाठी हे जे नास्तिक लोक असतात ते काय करतात, आपल्या बुद्धीचा असा अयोग्य वापर करतात पहा. आणि त्यांच्या योजना ज्या असतात मग त्या सुद्धा काय असतात म्हणजे चुकीच्या असतात आणि त्यांचे चुकीच्या दिशेने प्रयत्न होत असतात पहा. हिरण्यकशिपूचं उदाहरण आहे पहा, म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने तप केलं आणि त्याला काय करायचं होतं तर त्रिलोकावरती राज्य मिळवायचं होतं, ह्या देवांना त्याला हरवायचं होतं आणि स्वतः त्यांचं ऐश्वर सगळं ताब्यात घ्यायचं होतं. म्हणजे मग गीतेमध्ये म्हणजे हे सगळं आपण अनुभव म्हणजे आपण हिरण्यकशिपू किंवा रावण ही दोन उदाहरणं आहेत पहा अशी जी नास्तिक असतात. तर त्यांच्या सगळ्या नास्तिक त्यांची योजना कशा असतात, निष्फळ असतात. आणि त्या योजना कशा असतात की त्यामुळं म्हणजे कसं भगवंतांच्या योजना विरोध म्हणजे योजनांना विरोध होईल किंवा त्याच्यामुळं कशा पद्धतीने एखाद्याला आपण म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण विजय मिळवू शकू किंवा त्या ताब्यात घेऊ शकू अशा पद्धतीच्या असतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे ऐश्वर त्यांना उपभोगायचे असतात पण त्यांना भगवान श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा किंवा विश्वास नसतो पहा. मग दुसरे जे असतात ते मूर्ख असतात. तर तिथं गाढवाचं उदाहरण दिलंय प्रभूजी, पुढची स्लाइड घेऊया, नेक्स्ट स्लाइड लिहिजे, उसमें एक्झाम्पल आहे. हाँ तर इथे गाढवाचं चित्र दिलंय पहा. तर हे म्हणजे मूर्ख याचं उदाहरण आहे, त्याला मूढ म्हटलंय श्लोकामध्ये. तर हे ओझं वाहतं गाढव दिवसभर बरं का, मग त्याच्या जे मालक असतं त्याच्यासाठी ते कष्ट करतं इतकं सगळं ओझं दिवस रात्र वाहून काबाड कष्ट करतं ते. मग गवत खाऊन ते पोट भरतं आपलं आणि मग आपल्याला आपला जो धनी आहे तो मारेल या भीतीने ते थोडाच वेळ झोपतं गाढव. आणि मग गाढविणीच्या लाता वरवर खाऊन ते कामवासना आपली भागवतं. म्हणजे काय की कधी कधी ते तत्वज्ञान सुद्धा गातं, म्हणजे असं कर्कश ओरडत ओरडत असतं पहा गाढव. त्याचा त्रासच होतो इतर लोकांना. म्हणजे असे जे लोक असतात त्यांना त्यांना काय म्हटले सकाम कर्म करणारे जे मूर्ख असतात तर त्यांची अशी अवस्था असते की आपण कुणासाठी कर्म केलं पाहिजे याचं ज्ञान त्यांना नसतं पहा. आणि मग असे जे दुष नराधम आहेत ते म्हणजे कोण आहे तर जगाई मदाई. मग जगाई मदाई म्हणजे कोण होते तर दोन असे दुष्ट लोक होते, म्हणजे असे ते खूप वाईट प्रवृत्तीचे होते, म्हणजे ब्राह्मण होते पण ते वाईट सगळे कर्म ते करत होते. मग त्यांना नित्यानंद प्रभू म्हणजे हे जे भगवान श्रीकृष्णांच्या रूपात चैतन्य महाप्रभू आले तर त्यांचे ते भक्त आहेत आणि पार्षद आहेत त्यापैकी एक बलरामजीचा अवतार आहे. चित्रात निळ्या वेशात आहेत ते नित्यानंद प्रभू आणि आशीर्वादाचा हात केलेले आहेत पाठीमागे कृष्णांचं चित्र आहे ते म्हणजे इथे चैतन्य महाप्रभू आहेत पहा. हां तर इथे दिसतंय पहा तुम्हाला. तर ते नित्यानंद प्रभू जे आहेत तर त्यांनी सांगितलं त्यांना, ते जिथे बाजारात होते तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. मग ते त्यांच्या अंगावर धावून आले आणि पाठी लागले. पहिल्या दिवशी असं झालं, मग त्यांच्या त्यांनी पाठलाग केल्यावर ते त्यांनी पळ काढला नित्यानंद स्वामी आणि त्यांचे जे अनुयायी होते आणि ते सुखरूप पोचले. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, त्यांनी पुन्हा बाजारपेठेत ते जिथे असायचे तिथे जाऊन सांगितलं की तुम्ही जप करा. म्हटल्यावर त्यातला एक जण त्यांच्यावर धावून आला म्हणजे जगाई मदाईपैकी आणि त्यांनी काय केलं, त्या मदाईनी त्यांच्यावर म्हणजे खापर असं फेकून मारलं मटक्याचं आणि त्यामुळे काय झालं, त्या नित्यानंद जे प्रभू होते त्यांच्या म्हणजे कपाळातून असं रक्त व्हायला लागलं, उघडायला लागलं. मग तोपर्यंत ही वार्ता चैतन्य महाप्रभूंपर्यंत पोहोचली आणि यांनी जाऊन सांगितलं. मग तिथे चैतन्य महाप्रभू आले पहा आणि मग ते भगवान स्वयं म्हणजे कृष्ण आहेत ना, मग त्यामुळे ते क्रोधित झाले. म्हणजे आपल्या भक्तांना किंवा म्हणजे जे शुद्ध भक्त आहेत त्यांना त्रास दिलेला भगवान त्यांना कधीच आवडत नाही म्हणजे, आणि ते त्यांना दंडित करतात पहा. म्हणजे मग हे म्हणजे नराधम किंवा आता तरीच होते ना आपण अभ्यासले आता तरी म्हणजे कोण. मग त्यांनी काय केलं, आपले सुदर्शन चक्र
मला आवाहन केलं पहा, पण ते करुणा अवतारात आहेत म्हणजे, आणि त्याद्वारे म्हणजे तेव्हा त्या परिस्थितीमध्ये नित्यानंद प्रभूंनी त्यांना प्रार्थना केली की ह्यांना आपण काही शिक्षा नका करू आपण, म्हटल्यावर त्यांचा क्रोध शांत झाला आणि आपण करुणा अवतारात आहात, आपण प्रेम आणि भक्तीचा प्रसार करणार आहात असं त्यांना आठवण केली, करून दिली त्यांनी. आणि मग त्याबरोबर त्यांनी काय केलं की त्यांना ते शांत झाले आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही ही वाईट कृत्य त्यागणार असाल आणि तुम्ही हरिकृष्ण महामंत्राचा जप करणार असाल तरच मी काय करेन की तुम्हाला क्षमा करेन. आणि त्या पद्धतीने ते त्यांना शरण गेले, दोघे त्यांच्या चरणांशी आले आणि त्यांनी सगळी वाईट कृत्य त्यागली आणि हरिकृष्ण महामंत्राचा जप केला आणि अत्यंत उत्तम ते भक्त बनले. पहा त्यांच्या समाधी देखील आहेत तिकडे नवदीप धाम आणि त्याच्या तिकडे म्हणजे जिथे म्हणजे अशा वेगवेगळ्या भक्तांच्या समाधी आहेत, तर तिथे त्यांच्या देखील समाधी आहेत. पहा म्हणजे काय की असे पापी मनुष्य सुद्धा भगवान कृष्णांच्या शरण म्हणजे शरण गेले तर ते सुद्धा उत्तम भक्त बनू शकतात. पायाचंही उदाहरण आहे. आणि मग असे नराधम म्हणजे कोण, जगाई मदाई, ते मग ते हिरण्यकश्यपूचं चित्र दाखवले पहा. मग हे म्हणजे काय आहे तर हे म्हणजे नास्तिक असे जे भक्त आहेत म्हणजे दुष्ट, तर त्या भक्ताचं उदाहरण आहे. त्यांना फक्त म्हणजे त्याला फक्त राज्य हवं होतं आणि त्यासाठी त्यांनी कठोर असं तप केलं. पहा मग आता पुढे जाऊया आपण. हा मग आता कुठले भक्त आहेत ते भगवंतांच्याकडे जातात म्हणजे कुठले लोक जातात ते या श्लोकातून समजून घेऊ. चतुर्विधा भजन्ते माहं जना सुकृतिन अर्जुन आतो जिज्ञासुरथार्थी ज्ञानी च भरतर्षभ. मग इथे आता काय, हे हा भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा मग आता इथे आपण समजून घेऊया की चार प्रकारचे भक्त असतात ते काय करतात तर भगवंतांच्याकडे जातात म्हणजे पुण्यात्मे असतात ते. म्हणजे काय की भगवान श्रीकृष्णांच्या पर्यंत पोहोचणं म्हणजे सुद्धा त्यांची आधीची कर्म अशी चांगली असतात म्हणून ते पोहोचतात पहा, म्हणून त्यांना पुण्यात्मा म्हटलंय असं. आणि मग म्हणजे त्यांनी शास्त्राच्या नैतिक सामाजिक नियमांचं पालन केलेलं असतं, भगवत परायण असतात. पण त्यापैकी काय असतात, काही जण म्हणजे कसे असतात आर्त म्हणजे ते पीडित असतात दुःखाने किंवा अनेक आपत्तींनी जीवनातले म्हणजे वेगळी जे दुःख समस्या येतात मग असे असतात ते आर्त म्हटले जातात. मग दुसरे अर्थार्थी म्हणजे धनाची अभिलाषा किंवा इच्छा असणारे. जिज्ञासू म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णाविषयी किंवा परमसत्याविषयी ज्ञानाच्या शोधात असणारे. आणि जे ज्ञानी असतात ते कोण असतात, तर ते त्यांना भगवंताविषयी ज्ञान असतं पूर्णपणे की ते सर्वोच्च नियंत्रक आहेत, आपले स्वामी आहेत, परम परमेश्वर आहेत, हे सगळं ज्ञान असतं. मग ते ज्ञानी भक्त, मग हे सगळे लोक विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंतांच्याकडे जातात. पण हे तीन असतात ते शुद्ध नसतात. म्हणजे काय की आर्त अर्थार्थी जिज्ञासू भक्त जे असतात त्यांचं कसं होतं, ते काहीतरी सकाम इच्छा किंवा आकांक्षेने जातात आणि मग त्याद्वारे म्हणजे त्या सकाम इच्छा पूर्ण करण्यासाठी जातात. पण ज्ञानी भक्त कसं असतो, त्यालाही जाणलेलं असतं सगळं भगवंतांविषयी, आपलं नातं काय, आपली स्वरूप स्थिती काय, त्यामुळे तो भगवंतांची भक्तीमय प्रेमय सेवा करतो. पहा पण असे म्हणजे जी भगवंतांची जी सेवा आहे किंवा भगवान श्रीकृष्णांकडे आपण कसं गेलं पाहिजे, तर कुठलीही फलाशा रहित किंवा आकांक्षा रहित जेव्हा जातो तेव्हा भगवान श्रीकृष्णांची कृपा होते, जेव्हा असं कर्म होतं. पण हे सकाम इच्छेने म्हणजे अशा फलाशेने जातात पहा. आणि म्हणून काय होतं की ते म्हणजे सकाम कर्मच होतं. पण असे जरी भक्त म्हणजे एखाद्या शुद्ध भक्ताचे किंवा कृष्ण भावनावेत भक्त किंवा एखादा ज्ञानी भक्त की जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरु यांच्या संपर्कात आला, तर हळूहळू ते काय होतात की ते सकाम कर्मातून म्हणजे ते पुढे पुढे म्हणजे ज्ञान प्राप्त केल्यानंतर अशा भक्तांकडून ते उन्नत होतात. आणि मग ते निष्काम म्हणजे भक्तियोगामध्ये म्हणजे येतात. म्हणजे काय की ते भगवंतांचे शाश्वत आपण सेवक आहोत हे जाणतात आणि हळूहळू ते शुद्ध होतात. पहा मग भगवंत त्यांची ते देखील भक्तीमय प्रेममय सेवा करायला लागतात आणि अशा पद्धतीने म्हणजे ते देखील शुद्ध भक्त बनू शकतात. पहा आणि जेव्हा असा शुद्ध भक्त बनतो एखादा भक्तियोगामध्ये, तो इतका सुरक्षित होतो की त्याला संसारिक कुठला दोष म्हणजे त्रिगुण त्याला स्पर्शही करू शकत नाही. पहा आता आपण पुढे जाऊया.
हा मी ते चित्र दाखवलं पहा, हा गजेंद्र आहे, या गजेंद्राचं आणि मगरी म्हणजे जो मगर आहे तर त्याचं युद्ध झालं. हा त्याचा पाय आहे, तो तळ्यात गेल्यानं त्याचा पाय पकडला त्याने, अनेक वर्ष युद्ध झालं. मग त्यांनी अत्यंत आर्ततेने की आता जे भगवान श्रीकृष्णांनी तुम्हीच मला मदत करा, आणि त्यांनी विष्णूंची अशा पद्धतीने स्तुती केली, प्रार्थना केली, त्यांना आळवलं आणि आर्ततेने आर्त भक्त, आणि त्यांना तळ्यातले कमळ पुष्प त्यांना अर्पण केलं. मग आर्त भक्ताचं उदाहरण म्हणजे कोण आहे तर गजेंद्र आहे, तिथे चित्रात दाखवले पहा. मग म्हणजे इथे ज्या गजेंद्राने वेगवेगळ्या स्तुती केल्या, खूप सुंदर भागवतामध्ये आहेत त्या, तर त्या म्हणजे स्तुती आहेत, तर त्याद्वारे म्हणजे भगवंतांची इतकी कृपा झाली, म्हणजे इतक्या वेगाने आले की त्यांनी गरुडाला सुद्धा धरलं होतं एका हातात, एका हातात त्यांचं उत्तरीय होतं आणि एका हातात त्यांचं म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी गरुडाचे पंख आणि आपलं उपरणं धरलं होतं, आणि इतक्या वेगाने ते आले पहा, म्हणजे भगवान किती आपल्या भक्तांसाठी धावून येतात पहा. मग द्रौपदीनी इथे काय केलं, जेव्हा त्यांचं वस्त्रहरण होत होतं, दुःशासन साडी खेचत होते, तेव्हा कृष्णांना आळवलं, कृष्णांना प्रार्थना केली, आर्त भक्ताचं उदाहरण आहे पाहिलं. मग इथे चित्रात दाखवले ते व्यास मुनींच्या पत्नी आहेत, तर त्यांच्या गर्भामध्ये शुकदेव गोस्वामी जे आहेत, तर ते 18 वर्ष राहिले पहा. मग त्यासाठी श्रीकृष्णाने त्यांना मदत केली, मग त्यांनी सांगितल्यावर ते बाहेर आले पहा. मग हे म्हणजे अशा पद्धतीनं हे आर्तभक्तांचं उदाहरण आहे. मग आता इकडे इथे जे दाखवले, तर शुकदेव गोस्वामींनी काय केलं, भागवत श्रवण केलेलं होता, मग त्यांनी परीक्षित महाराजांना सांगितलं, आणि आजूबाजूला जे ऋषीमुनी आहेत, मग ते जिज्ञासू भक्तांचं उदाहरण आहे. मग ध्रुवबाळ हे जे कोण होते, ध्रुव महाराज हे जे होते, तर हे कसे होते, तर हे राज्य कसं मिळेल आपल्याला असं त्यांना वाटलं, आणि मी राजा होईन असं त्यांना वाटलं, म्हणजे राज्य संपादन करेन आणि वडिलांच्या म्हणजे कृपेस प्राप्त होईन, यासाठी ते जंगलात शोध घ्यायला गेले. आपल्याला हे राज्य कृष्णच देऊ शकतील असं त्यांना त्यांच्या मातेने सांगितलं होतं, म्हटल्यावर ते गेले तिथे. तर मग त्यांनी कठोर तप केलं, आणि मग जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर चतुर्भुज विष्णू स्वरूपात अवतरित झाले, तेव्हा ते म्हणाले की मला आता काही मिळावं अशी इच्छाच नाही राहिली. मग त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला, म्हणजे सर्व काही त्यांना प्राप्त झालं, ध्रुव लोकात स्थान मिळालं. हे अर्थार्थी भक्ताचं उदाहरण आहे. मग इकडे सुग्रीव आणि म्हणजे दिवाली आहे, तर त्यांच्यामध्ये पण जेव्हा वाणीनं राज्य बळकावलं, त्यावेळेला मग सुग्रीवांना रामचंद्रांनी मदत केली, म्हणजे त्रेतायुगात भगवंतांचा तो अवतार आहे त्रेतायुगातला. मग हे सुद्धा अर्थार्थी भक्ताचं उदाहरण आहे. मग इथे जेव्हा कलियुग आता नवीन अवतरणार आहे असं लक्षात आलं, तेव्हा हे वेगवेगळे जे ऋषी मुनी होते, तर ते आता जे येणारं कलियुग आहे, तर त्यासाठी असा महायज्ञ करूया असा, की ज्यामुळं त्याचे पापी परिणाम नष्ट म्हणजे कमी होतील, त्याचे परिणाम फार भयंकर येणाऱ्या कलियुगाचे. म्हणून ते असे नैमिषारण्यात गेले, आणि तिथे त्यांना सूत गोस्वामी म्हणजे शुकदेव गोस्वामींचे ते शिष्य आहेत, जे कथाकार असायचे पूर्वी, त्या कथाकार कुटुंबातून आहेत, आणि ते शुकदेव गोस्वामी जिथे परीक्षित महाराजांना वरच्या चित्रात भागवत श्रवण करतात, तर त्यावेळेला तिथे भगव्या वेशात असे दाढे असलेले बसलेले दिसतात, ते सुत गोस्वामी आहेत. मग त्यांनी तो श्रवण केला, आणि ते उत्तम भक्त होते, शुक गोस्वामी म्हणजे शुकदेव गोस्वामींचे उत्तम शिष्य देखील होते. तर त्यांनी तो ऋषींना वेगवेगळ्या सांगितला, कथन केला, म्हणजे हा महायज्ञ भगवान म्हणजे भगवत कथा हरिकथेचा त्यांनी केला, म्हणजे दंडकारण्यामध्ये. मग त्यांच्याकडून तो श्रवण करायला मिळाला. मग हे जे ऋषी मुनी आहेत ऐकणारे, ते म्हणजे ज्ञानी भक्तांचं उदाहरण आहे पहा. मग सुत गोस्वामींनी सांगितलेला जो भागवत आहे, तर तो आपण आता जो वाचतो, तर तो सांग म्हणजे तो आपण ऐकतो, म्हणजे शुकदेव गोस्वामींच्याकडून तो प्राप्त होऊन, म्हणजे ते श्रवण भक्तीद्वारे तो जो त्यांनी कथन केलाय, तो आपण आता अभ्यासतो. मग ही सगळी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तांची उदाहरणं आहेत. मग आता आपण पुढे जाऊया. हरे कृष्ण, यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्तिसेवेत मग्न असतो तो श्रेष्ठ, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हाँ, इथे श्लोक आहे पहा. बहुना जन्मना मन्ते ज्ञानवान्मा प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. तर हा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे, म्हणजे अनेकानेक जन्म अनेकानेक मृत्यू असे जेव्हा होतात, तर त्यानंतर काय होतं, तर म्हणजे तर
असे जेव्हा होतात तर त्यानंतर वास्तविक ज्ञान प्राप्त होतं, म्हणजे हा पूर्ण ज्ञानामध्ये अशा पद्धतीने स्थित होतो मनुष्य, की त्याला कळतं की वासुदेव हेच सर्व कारणांचे कारण आहेत, म्हणजे भगवान श्रीकृष्ण हेच आपल्या जीवनाचं अंतिम लक्ष आहे, आणि त्यांना जाणणं, हेच विशुद्ध ज्ञान आहे किंवा दिव्य ज्ञान आहे. ह्या ज्ञानामध्ये जेव्हा आपण स्थित होतो पूर्णपणे, की भगवान श्रीकृष्णांना जाणणं म्हणजेच आपले स्वरूप स्थिती जाणणं, म्हणजेच काय भगवान श्रीकृष्णांना जाण्याचं म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्ण हेच आपले नित्य स्वामी आहेत आणि तेच सर्वोच्च नियंत्रिका आहेत, तेच सर्व कारणांचे कारण आहेत, ते त्यांचे आपण भक्तिमय सेवे प्रेमय सेवा केली पाहिजे, आपण त्यांचे जीवात्मक अंश आहोत हीच आपली स्वरूप स्थिती आहे, आणि आपण त्यांचे दास आहोत हे समजून आपण त्यांची भक्तिमय प्रेमय सेवा केली पाहिजे. मग हे जाणणं म्हणजे आपली स्वरूप स्थिती जाणणं आणि भगवान श्रीकृष्णांची स्वरूप स्थिती जाणणं आणि त्या दिव्य ज्ञानामध्ये स्थित होणं म्हणजेच काय, हे पूर्ण ज्ञान मिळवणं. आणि मग अशा पद्धतीने सदैव शुद्ध भक्तिसेवेत जो मग्न असतो तो श्रेष्ठ, आणि असा जो असतो तो मला प्रिय आहे, आणि मग तो मला म्हणजे प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे असं म्हटलं. म्हणजे काय की इथे आपण समजून घेऊया की असा जो भक्त आहे तर तो मला प्रिय असतो असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजे ज्याला जो भगवंतांची सदैव निरंतर भक्तिमय प्रेममय सेवा करतो तर तो मला प्रिय आहे, कारण तो केवळ भगवान श्रीकृष्णांच्या विषयीच, म्हणजे त्यांना केंद्रस्थानी समजून त्यांची कशी मी अजून चांगली सेवा करू शकेन हाच विचार करत असतो, हरिकथेमध्येच रमत असतो, भगवंतांच्या भक्तांचीच तो सेवा करतो, भगवंतांच्या भक्तांच्या सेवा करणाऱ्या भक्तांची तो सेवा करतो, आणि असा जो भक्त असतो तो श्रीकृष्णांना आवडतो, दासानुदा असा भक्त आवडतो. आणि मग असा जो भक्त आहे तो भगवंतांना तर प्रिय असतोच, पण त्याला देखील भगवंतच प्रिय असतात, कारण तो सतत भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असतो, त्यांना केंद्रस्थानी प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांना तो अनुभवत असतो, आणि म्हणून भगवान काय म्हणतात की तो मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे, अशा ज्ञानामध्ये स्थित झालेले असतात. मग आता पुढे जाऊया आपण. हाँ, आता पुढे हा श्लोक आहे, तर तो श्लोक काय आहे, बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. तर अनेक अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला हे वास्तविक ज्ञान होतं की मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचं परम कारण कोण आहे, तर भगवान श्रीकृष्ण आहे, आणि हे जाणून जो मला शरण येतो तर असा महात्मा कसा आहे, दुर्लभ आहे, म्हणजे सुदुर्लभ म्हणजे अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणजे आता हे कसं समजून घेऊया, पहा अनेक अनेक जन्मामध्ये भक्ती पूर्ण सेवा केल्यानंतर दिव्याशी अनुष्ठान केल्यानंतर काय होतं की म्हणजे आपल्यासारख्या जीवात्म्याला कळतं की भगवान श्रीकृष्ण हेच काय आहेत, तर आपले म्हणजे परम म्हणजे आपले जे सर्वोच्च नियंत्रक आहेत किंवा सर्व कारणांचे कारण आहेत किंवा आपलं परम ध्येय जीवनातलं काय आहे, तर यांना जाणणं भगवान श्रीकृष्णांना हेच आहे, आणि तेच सगळ्या गोष्टींचे परम कारण आहेत हे जो जाणतो, आणि तत्क्षणी काय होतं आपण शरण जातो भगवंतांना आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, आणि त्यावेळेला काय होतं म्हणजे त्यांची कृपेस प्राप्त होतो. म्हणजे काय की ह्याच्या या श्लोकातून आपण समजून घेऊया हा भाग की भक्तिपूर्ण सेवा म्हणजे जे असते तर त्याद्वारेच आपण भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो, आणि आध्यात्मिक कर्म म्हणजे काय किंवा आध्यात्मिक जीवन आपण जेव्हा त्यामध्ये प्रगती करायचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला आपण काय करतो, भौतिक आसक्ती सुरुवातीला असतात आपल्याला मग त्यागत असतो आणि हळूहळू आपण प्रगती करायला लागतो, तेव्हा आध्यात्मिक कर्म पण आवश्यक आहे, ती म्हणजे भक्तिपूर्ण सेवा, आणि त्याद्वारे आपण भगवंतांना शरण जातो. मग जेव्हा शरण जातो तेव्हाच आपल्याला समजतं की श्रीकृष्ण म्हणजेच काय आहे, आपले स्वामी आहेत, सर्व कारणांचे कारण आहेत, आणि मग त्यामुळे आपण काय करतो प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे वासुदेव किंवा श्रीकृष्णांशी तिला संबंधितच पाहायला लागतो. मग असं तेव्हा आपली दृष्टी होते सर्वव्यापी म्हणजे वासुदेवमयी, तेव्हा काय होतं भगवान श्रीकृष्णांनाच आपण परम लक्ष आपल्या जीवनाचं मानतो आणि त्यांना शरण जातो. मग असे महात्मे खूप दुर्लभ आहेत, म्हणजे आपले अनेक अनेक जन्म गेले बरं का, म्हणजे अनेक अनेक जन्म आपण भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल जाण्याचा प्रयत्न केला असेल, किंवा अनेक अनेक जन्म असे आले की आपल्याला भगवान श्रीकृष्ण माहिती नव्हते, मग अनेक असे जन्म गेले की जेव्हा भगवान श्रीकृष्ण कळले आणि त्यांना जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला, पण आपल्याला योग्य प्रमाणित आध्यात्मिक गुरु नाही लाभले की ज्यामुळे भगवान श्रीकृष्ण
ज्ञानाचं आपण ज्ञान घेऊ शकू, त्यांना तत्वता जाणू शकू. मग असे अनेक जन्म गेले की आपण भगवद्गीता भागवतांसारख्या उपदेशांचा अभ्यास केला, पण आपल्याला भगवान श्रीकृष्णांना जाणता नाही आलं, आपल्याला भक्तिमय प्रेममय सेवा नाही करता आले. असे अनेक अनेक जन्म गेले की आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले, पण आपण भौतिक आसक्तीमध्ये गुंतून पडलो. आणि असे अनेक अनेक जन्म गेले की या भौतिक आसक्तींना आपण त्यागाचा प्रयत्न केला, पण आपल्या थोड्याशा सुप्त इच्छामुळे, आपलं काय झालं, सुप्त आसक्तीमुळे आपलं पतन झालं. आणि असे अनेक अनेक जन्म गेले असतील की ज्या वेळेला आपल्याला हे सगळं कळलं, पण आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले, पण वासुदेवच सर्व कारणांचे कारण आहेत हे आपल्याला कळू शकलं नाही. आणि म्हणून अशी अनेक अनुष्ठानं आणि भक्तिपूर्ण सेवा केल्यावर आपल्याला कळलं की भगवान श्रीकृष्ण हेच परम कारण आहेत. मग त्यावेळेला काय होतं की तो पूर्णपणे त्यांना शरण जातो, आपल्या भौतिक आसक्ती त्यागतो, आणि ह्या भक्तिपूर्ण सेवेद्वारेच तो काय करतो, असा महात्मा आहे तो, काय म्हणजे दुर्लभ आहे, म्हणजे अशा पद्धतीनं तो सेवेद्वारे भगवत भक्तीमध्ये स्थित होतो. आणि असा जो महात्मा असतो तो म्हणून दुर्लभ आहे असं म्हटलं. इथे चित्रात गोपीजन दाखवले, तर हे उच्च कोटीच्या महात्मा होत्या. त्यांनी फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं, त्यांच्या आनंदासाठी कार्य केलं, आणि त्यामुळे त्यांना भगवद्धामाची किंवा गोलोक वृंदावनाची प्राप्ती झाली. म्हणजे सतत भगवान श्रीकृष्ण 100 वर्ष त्यांच्यापासून मथुरा सोडून द्वारकेमध्ये गेले होते, त्यांच्यापासून म्हणजे ते दूर गेले होते, पण त्यांनी प्रत्येक क्षणी भगवान श्रीकृष्णांना आठवलं, त्यांच्या आनंदासाठी कार्य केलं, त्यांच्या विरहामध्ये सुद्धा त्यांनी भगवान आपल्या समोर उपस्थित आहेत असं समजून कार्य केलं. म्हणजे याला विप्रलंब भाव म्हणतात, म्हणजे ती व्यक्ती नसताना देखील ती आपल्या सोबत आहे असं समजून, म्हणजे भगवान श्रीकृष्णांनाच केंद्रस्थानी मानून कार्य केलं, म्हणजे आपलं प्रत्येक कर्म, आणि त्यांना प्रत्येक वेळी त्यांचं म्हणजे भाव आणि त्यांच्या भाव आणि भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे त्यांनी भगवंत म्हणजे भगवंतांची अशा पद्धतीने कृपा संपादन केली पहा, म्हणून त्यांना भगवत धामाची प्राप्ती झाली. म्हणून असा एखादा असा महात्मा आहे तो कसा असतो, दुर्मिळ असतो असं म्हणतात भगवंत. मग आता पुढे जाऊया. हा हा म्हणत हरे कृष्ण. ज्याचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतांची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतांची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणजे त्यांचं भौतिक ज्ञान म्हणजे जे असतं, म्हणजे भौतिक वेगवेगळ्या इच्छा असतात आपल्याला, हो की नाही, मग त्यांनी अशा पद्धतीनं इच्छा असतात, तर त्यांनी म्हणजे ते असं सतत म्हणजे कामनाने हिरावलेलं म्हणजे काय, की त्या इतक्या न संपणाऱ्या असंख्य इच्छा आसक्ती आपल्या असतात की त्यामध्येच आपण गुरफटलेलं असतो थोडक्यात, म्हणून हिरावलेलं आहे म्हटलंय. मग ते काय करतात, वेगवेगळे देव देवतांना शरण जातात. पहा म्हणजे काय, की ज्याला खूप आजार वगैरे होता तो सूर्याची उपासना करतो, ज्याला त्वरित म्हणजे अशा पद्धतीने उत्तम पत्नी पाहिजे असेल तर पार्वती मातेची उपासना करेल, मग ज्याला धन पाहिजे लक्ष्मी देवतेची उपासना करेल अशा पद्धतीने, म्हणजे उच्च लोकातील सुख हवे तर तो म्हणजे इंद्राची उपासना करेल, अशा अशा पद्धतीने ते देवदेवतांना शरण जातील. आपल्या वेगवेगळ्या इच्छा असतात आणि मग त्यामुळे काय होतं की ते आश्रय घेण्यासाठी म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या देवदेवतांना शरण जातात आणि आराधना करतात, आणि मग त्यांच्या उपासनेसाठी म्हणजे वेगवेगळ्या विशिष्ट विधिविधानांचं पालन करतात असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. पण ते वास्तविक देहप्राप्तीच्या परत म्हणजे ते प्रयत्नात असतात, पण त्यांच्या भौतिक काम असणं त्यांना म्हणजे काय असतात की त्यामुळे त्यांचं हे सगळं जे ज्ञान असतं ते विरावून घेतलेलं असतं, म्हणजे त्यापासून म्हणजे ते मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण जोपर्यंत वासुदेवांना आपण शरण जाऊन त्यांची आराधना करत नाही, म्हणजे देवदेवतांना आपण त्यांची उपासना करतो, तर असे अल्पबुद्धी लोक असतात ते काय करतात, भौतिक इच्छापूर्तीसाठी देवदेवतांचा आश्रय घेतात. आणि मग त्यामुळे काय होतं कि ते निर्णय देवतांची उपासना करतील, वेगवेगळ्या म्हणजे पालन करतील विधिविधानांचं, पण त्यामुळे काय होतं की त्यांना परम लक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत हे माहितीच नसतं. आणि मग भगवान श्रीकृष्णांची जेव्हा म्हणजे ह्या देवतांचे कोण आहेत, सर्वोच्च नियंत्रक आहेत, म्हणजे देवता सुद्धा त्यांची भक्ती करतात किंवा त्यांचे नित्य सेवक आहेत देवता, तर हे ते जाणत नाहीत आणि त्यामुळं अशा उपासना करतात. पण ह्या हेतुप्राप्तीसाठी जे देवदेवतांच्या उपासना करतात ते त्या देवतांपेक्षा
सुद्धा भगवान हे श्रेष्ठ आहेत आणि हे खऱ्या भक्तालाच माहित असतं पा. आणि मग श्रीकृष्ण हे सर्वेश्वर आहेत असं म्हटलंय, एकले ईश्वर कृष्ण आरसव भृत्य, म्हणजे एकमेव सगळे सगळे म्हणजे सगळ्यांचे श्रीकृष्ण स्वामी आहेत आणि इतर सगळे सेवक आहेत त्यांचे, मग हे शुद्ध भक्त जाणतो. आणि मग भौतिक आवश्यकतांच्या तृप्तीसाठी म्हणून तो कधीही देवदेवतांकडे याचना करत नाही, पण अल्पबुद्धी माणसं काय करतात अशा देवदेवतांकडे जातात. मग त्यांनी दिलेली वर सुद्धा क्षणभंगुर असतात, मग देवदेवता सुद्धा प्रलयाच्या वेळी नष्ट होतात, त्याबरोबर हे पण नष्ट होतात, म्हणजे हे सगळे उपासक देवतांचे. पण जो खरा भक्त असतो तो काय करतो, भगवंतांच्यावर पूर्णपणे विसंबून राहतो. आणि भगवान श्रीकृष्ण जे काही देतील त्यातच तो समाधान मानतो. मग प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा स्वरूपात भगवान श्रीकृष्ण स्थित आहेत पा. मग भगवान श्रीकृष्ण काय सांगतात इथे, कि मी इथे प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे पा. हा पहिला उल्लेख. मग जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करायला म्हणजे इच्छा करतो, म्हणजे आता एखाद्या विशिष्ट देवतेची म्हणजे मी शिवांची उपासना करणार आहे असं ठरवतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर आपली श्रद्धा पण दृढ करण्यासाठी म्हणजे भगवान श्रीकृष्णच आपल्यामध्ये ती अंतस्थ प्रेरणा देतात, आपल्या हृदयात परमात्मा स्वरूपात ते स्थित असतात. आणि मग त्या देवतेची उपासना करण्यामुळे काय होतं की आपण स्वतःला समर्पित त्याद्वारे करू शकतो, अशी प्रेरणा भगवान श्रीकृष्णच आपल्याला देतात. आणि त्यामुळे आपण त्या देवतेवर श्रद्धा ठेवून आपण उपासना करत असतो. म्हणजे पहा म्हणजे काय की हे सगळं कोणामुळे होत असतं, भगवान श्रीकृष्णांच्याच कृपेमुळे आपण समर्पित करत असतो. म्हणजे ती प्रार्थना म्हणजे ती उपासना करण्याची किंवा ती प्रार्थना करण्याची वेगवेगळ्या पद्धतीने त्या विशिष्ट देवतेसाठी ही सुद्धा म्हणजे जी अंतस्थ प्रेरणा हे देणारे भगवान असतात. आणि आपली श्रद्धा त्या देवतेवर स्थिर करणारे सुद्धा भगवान असतात. मग आता आपण पुढे जाऊया. हा मग अशा श्रद्धेने युक्त होऊन जो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करायचा प्रयत्न करतो, आपले इच्छित भोग प्राप्त करतो, पण वस्तुतः तो लाभ केवळ मीच प्रदान करतो. म्हणजे जो अशा देवतेवर वेगवेगळ्या वेगवेगळ्या देवतावर श्रद्धा ठेवून तो काय करतो, त्यांची कृपा संपादन करायचा प्रयत्न करतो, पण ही आणि आपलं जे काही इच्छा आहे सकाम इच्छा आहे ते प्राप्त करायचं त्या देवतेच्या कृपेद्वारे प्रयत्न करतो, पण हे कोण देत असतं, तर ही जी प्रार्थना आहे ती भगवान श्रीकृष्णांनाच पोहोचत असते. आणि त्याद्वारे काय होत असतं, ते लाभ सुद्धा भगवान श्रीकृष्णच देत असतात. म्हणजे त्यांना हे सगळे लाभ कोणामुळे मिळतात, भगवान श्रीकृष्णांच्याच कृपेमुळे मिळतात पा. मग अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात, पण त्यामुळे काय होतं, प्राप्त होणारी फळं मर्यादित आहेत, कारण देवतांना काही भौतिक शक्ती दिलेल्या आहेत भगवान श्रीकृष्णांनी, आणि त्याद्वारे ते म्हणजे अशा पद्धतीचं वरदान वगैरे देतात, पण हे वरदान क्षणभंगुर असतात, म्हणजे मर्यादित फळ असतात, अनित्य असतात. म्हणजे प्रलयाचे वेळेला हे देवतांचे जे उपासक आहेत आणि देवता ह्या सुद्धा नष्ट होतात, आपण सगळे बद्ध जीवात्मा आहोत म्हणजे देवतांचे सगळे. आणि ते उच्च कोटीचे भगवंतांचे म्हणजे महात्मे म्हणजे असे त्यांना आयुर्मर्यादा जास्त आहे, सेवक आहेत ते, पण बद्ध जीव असल्यामुळे त्यांचे सुद्धा प्रलयाच्या वेळी काय होतात, ते नष्ट होतात. मग जर देवतांचे उपासक आहेत त्यांना देवलोकांची प्राप्ती होते वेगवेगळ्या, म्हणजे सूर्याची उपासना केली सूर्यलोकाची प्राप्ती होते, इंद्राची उपासना केली स्वर्गलोक किंवा इंद्रलोकाची प्राप्ती होईल, ब्रह्मांची उपासना केली ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. मग भगवान श्रीकृष्ण तर त्यांची आपण उपासना केली म्हणजे तर त्यांना काय होईल, म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची म्हणजे भगवद्धामाची प्राप्ती करतात. म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णांची जर उपासना केली तर आपल्याला काय होईल, भगवद्धामाची प्राप्ती होईल. हा भाग आपण इथे समजून घ्या, म्हणजे विविध देवतांची पूजा ही श्रीकृष्णांना मान्य नाही पहा. जसं मुळाच्या म्हणजे मुळाशी पाणी घातलं तर ते खोड पान फांद्या फुलं ह्यांना पोचतं, तसंच आहे ह्या देवदेवता म्हणजे काय आहे तर भगवंतांची नित्य सेवक आहे. मग त्यांना मग भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं, त्यांची उपासना केली आराधना केली, तर आपोआपच या देवता संतुष्ट होणार आहेत आणि आपल्याला इच्छित गोष्टी मिळणारच आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांची आराधना केली पाहिजे उपासना. आणि जर त्यांची आराधना केली तर काय होईल, आपल्याला भगवद्धामाची प्राप्ती होईल. मग आता आपण पुढे जाऊया. हरे कृष्ण. मला पूर्णपणे न जाणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांना न जाणणारे अल्प बुद्धी लोकांना काय वाटतं की मी आधी निराकार होतो आणि मग नंतर आता मी व्यक्तित्व धारण करून अशा दिव्य स्वरूपात म्हणजे प्रकट झालोय असं वाटतं. म्हणजे हे अल्पबुद्धी असतात आणि मग त्यांना हे समजत नाही, म्हणजे भगवंत म्हणजे जे आहेत तर त्यांच्याविषयी ते जाणू शकत नाहीत पा. इथे आपण समजून घेऊया म्हणजे की असे जे
लोक असतात तर ते काय समजतात की भगवान जे आहेत तर ते म्हणजे निराकार होते पूर्वी म्हणजे आणि मग त्यांचं जे साकार जे रूप आहे तर ते त्यांना म्हणजे माहितीच नसतं, त्यांना अज्ञान असतं त्यामुळे, आणि म्हणून त्यांना काय वाटतं की भगवान म्हणजे कुणीतरी म्हणजे मायावी असतील, म्हणजे जे तमोगुणी असुर अभक्त आहेत त्यांना असे वाटतात ते, आणि त्यामुळे ते भगवंतांचं जे मूळ स्वरूप आहे म्हणजे तर ते आपल्या अज्ञानामुळं म्हणजे जे अविनाशी स्वरूप आहे भगवंताचं की जे मूळ दिव्य रूप आहे तर ते जे सगुण साकार रूप आहे म्हणजे द्विभुजधारी जे भगवान श्रीकृष्ण आहेत म्हणजे छड ऐश्वर्यांनी युक्त तर ते जाणू शकत नाहीत, कारण त्यांचा कृष्णावरच्या दृढ श्रद्धा किंवा विश्वास नसतो किंवा काय असतं की ते ना म्हणजे ते अशा पद्धतीने नास्तिक तर असतातच पण त्यांना म्हणजे काही वेळा असे जे नास्तिक असतात ते मत्सरी सुद्धा असतात, आणि अल्पबुद्धी असल्यामुळे काय असतात म्हणजे असे जे असतात म्हणजे अभक्त जे अल्पबुद्धी असतात तर त्यांना परमेश्वराच्या म्हणजे अशा रूपावर ज्ञानच नसतं म्हणजे त्यांना अज्ञान असतं, किंवा निर्विशेषवादी असतात ते काय असतात तर ते अधिकच अज्ञानी असतात, म्हणजे शंकराचार्यांनी स्वतः देखील सांगितलं की भगवान श्रीकृष्णांची भक्ती म्हणजे म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर म्हणजे यांचा म्हणजे भगवान हेच सर्वोच्च नियंत्रक आहेत हे सांगितलेलं असून देखील हे मायावादी लोक आहेत तर ते काय म्हणतात की त्यांना श्रीकृष्ण पण कोणीतरी मायावीच वाटतात आणि ते अशा लीला वेगवेगळ्या करतात म्हणजे आपल्या सगळ्या ते मायावी शक्तीनेच हे करतात असं त्यांना वाटतं, आणि त्यामुळं असे जे लोक आहेत ते भगवान श्रीकृष्णांना कधी किंवा त्यांच्या अविनाशी दिव्य अशा स्वरूपाला ते जाणू शकत नाही कारण ते अज्ञानी असतात, आणि त्यामुळे वेगवेगळ्या 3 गुणांच्या बंधनांमध्ये ते बांधले गेलेले असतात, आणि अशा म्हणजे दूषित चेतनेमुळे ते भगवंतांचं असं दिव्य स्वरूप जाणत नाहीत. भगवंतांचं दिव्य स्वरूप जाणण्यासाठी काय करायला लागेल, आपण शुद्ध भक्त व्हायला लागेल, आणि शुद्ध भक्त कधी भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा केल्यानंतरच आपण 3 गुणांच्या बंधनातून जेव्हा मुक्त होऊ तेव्हाच आपण भगवंतांच्या सेवेद्वारे त्यांना आपण जाणू शकतो. आता पुढे जाऊया आपण. हा मग मूढ आणि अज्ञानी लोकांना भगवान कधीही प्रकट होत नाहीत पहा, म्हणजे काय की असे जे लोक आहेत म्हणजे तर म्हणजे ते जे लोक असतात तर त्यांना अंतरंग शक्तीद्वारे अप्रकटच राहतात, आणि म्हणून अजन्मा किंवा अच्युत म्हणजे ज्यांना जन्मही नाही मृत्यू नाही असे अजन्म आहेत, अच्युत म्हणजे कधीही नष्ट न होणारे असे भगवान श्रीकृष्ण आहेत. मग त्यांना मोजक्याच लोकांनी पाहिलं पहा म्हणजे पृथ्वी तलावर त्यांचं हे भगवान स्वरूप म्हणजे मग कौरव सभेत सुद्धा श्रीकृष्णांनी सभेच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यावर शिशुपालांनी त्यांना विरोध केला, मग भीष्म पितामहांनी श्रीकृष्णांचं समर्थन केलं कारण श्रीकृष्ण हेच भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना माहिती होतं म्हणजे त्यांनी घोषित केलं, आणि पांडव किंवा मोजक्याच लोकांना ते माहिती होतं, मग ज्यांना प्रत्येकालाच ते भगवान श्रीकृष्ण असल्याचं माहिती नव्हतं बा, मग श्रीकृष्ण हे अभक्तांना किंवा साधारण मनुष्यांना भगवान म्हणून ज्ञात नव्हते, आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की विशुद्ध भक्तांच्या व्यतिरिक्त म्हणजे भक्त सोडून बाकीचे सगळे मला काय समजतात तर मला स्वतः प्रमाणात साधारण समजतात, आणि मग अशा मग त्यामुळे भगवान हे केवळ आपल्या भक्तांनाच रसराज म्हणून प्रकट होतात, म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे भक्तिरस आहे ना त्या माध्यमातून ते प्रकट होतात पा, आणि अशा अभक्तांसाठी ते कायम अंतरंगा शक्तीने आच्छादलेले राहतात पा. महाभाग आपण इथं समजून घ्या म्हणजे कुंती मातेने एक म्हणजे जे रचलेलं स्तोत्र आहे ना तर तिथं भगवंत योगमायाच्या आवरणाने आच्छादित असतात आणि म्हणून सामान्य माणूस त्यांना जाणू शकत नाही असं म्हटलंय पहा. मग आता अर्जुनाला ते काय म्हणतात की पुरुषोत्तम भगवान जे आहेत तर ते भूतकाळात घडलेलं सर्व काही आणि आता घडत असणार म्हणजे वर्तमान काळातलं आणि भविष्य काळातलं सर्व काही मी जाणतो आणि मी सगळ्या जीवांना पण जाणतो असं म्हटलंय, म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते म्हणजे त्यांचं जे रूप आहे म्हणजे ते कसं आहे तर ते स्वतः म्हणजे शाश्वत आहेत, अजन्म आहेत किंवा आदिपुरुष आहेत आणि त्यामुळे ते पूर्वीपासून उपस्थित आहेत, पण आपल्या जीवांचं तसं नाहीये, आपण जीव काय करत असतो देहांतर करत असतो त्यामुळे गतकाळातील जन्माचं आपल्याला विस्मरण होतं आणि पूर्वजन्माचं पण आपल्याला स्मृती होऊ शकत नाही पण भविष्य काळातलं आपल्याला जाणू शकत नाही आणि वर्तमान काळातल्या जीवनाविषयी देखील आपण काही भाकीत करू शकणार नाही, म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्यातल्या कुठल्याही घटना आपल्याला समजू शकणार नाहीत किंवा जाणता येणार नाही, आणि जोपर्यंत आपण भौतिक या प्रकृतीच्या 3 गुणांतून म्हणजे ज्या विकारातून मुक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला वर्तमान भूत भविष्य जाणता येणार नाही, आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणून सांगतात की हे सगळं जे आहे
हे सगळं ते स्वतः सर्व काही जाणतात, म्हणजे आधी घडलेलं सर्व काही वर्तमान काही घडत असणार आणि भविष्यात घडणार महाभाग आपण समजून घेऊया. म्हणजे चौथ्या अध्यायात पण त्यांनी सांगितलंय की लक्षावधी वर्षापूर्वी विवस्वानाला त्यांनी गीता सांगितली होती. पहा, म्हणजे ह्याद्वारे आपल्याला लक्षात येईल आपल्या परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात ते उपस्थित असतात, त्यामुळे आपल्या सगळ्या आपला आधीचा जन्म कोणता किंवा आपण वर्तमानात काय करणार आहोत भविष्यात काय करू हे सगळं भगवान श्रीकृष्ण जाणतात. म्हणजेच काय की भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते अशा अंतरंग शक्तीमुळे अल्पज्ञानी मनुष्याला प्रकट होत नाही, पण थोडेसे जे लोक असतात भक्त त्यांना ते प्रकट होतात. आणि असा भक्तच एखादाच म्हणजे सहस्त्र सिद्ध पुरुषांपैकी एखादाच भगवान श्रीकृष्णांना जाणतो. आणि म्हणून कृष्ण भावनाभावित झाल्याशिवाय आपल्याला भगवान श्रीकृष्णांना जाणणं शक्य होणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी सर्वांना जाणतो पण मला कोणी जाणत नाही. मग आता पुढे जाऊ आपण. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. अरे कृष्ण, ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्य कर्म केले आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते माझ्या द्वंद्व रूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण माताजी. हाँ, हरे कृष्ण. मग ज्यांनी पूर्वजन्मी आणि या जन्मी पुण्यकर्म केलेत तेच दिव्य स्तरापर्यंत उन्नत व्हायला असे पुण्यवान लोकच पात्र असतात. पापी, नास्तिक, मूर्ख, दुष्ट लोकांना म्हणजे इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून असं पार होणं फार अवघड असतं. आणि म्हणून ज्यांनी पुण्यकर्म केलेले आहेत ते भक्तियोगामध्ये म्हणजे त्याचं आचरण करतात भक्तियोगामध्ये येऊन, आणि भगवंतांच्याकडनं त्यांना ज्ञान प्राप्त होऊन ते उन्नत होतात आणि क्रमाक्रमाने ते म्हणजे भगवंतावर म्हणजे कृपेस प्राप्त होतात भगवंतांच्या. आणि कृष्ण भावनाभावित होऊन म्हणजे अशा पद्धतीनं ते हळूहळू शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये जेव्हा जायला लागतात तेव्हा ते कृष्ण भावनेमध्ये दृढ व्हायला लागतात. आणि अशा पद्धतीनं ते काय होतात भगवंतांच्या कृपेस पात्र होतात. की त्यामुळं द्वंद्वरूपी मोह म्हणजे काय की इच्छा आणि द्वेष, म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला इच्छा असते एखाद्या गोष्टीची आणि म्हणजे ती नसेल तर द्वेष निर्माण होतं, म्हणजे हे द्वंद्वच आहे ना. मग ह्या सगळ्या मोहातून ते मुक्त होतात म्हणजे ते अनासक्त होतात आणि दृढ निष्ठेने म्हणजे भगवंतावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून त्यांच्या सेवेमध्ये म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये ते युक्त होतात. आणि अशा दिव्य सेवेमध्ये जोपर्यंत ते युक्त होत नाहीत तोपर्यंत ते जाणू शकत नाहीत. आणि म्हणून जेव्हा युक्त होतात तेव्हा ते भगवंतांना जाणूही शकतात आणि त्यांच्या कृपेस प्राप्त होतात. मग आपण पुढे जाऊया. हा, आता हे वाल्मिकीचं उदाहरण आहे. पाहतो रत्नाकर नावाचा म्हणजे दरोडेखोर होता, तर म्हणजे तो अत्यंत म्हणजे सगळ्या जंगलातील लोकांना असं लुटायचा, चोरी वगैरे असं सगळं म्हणजे सगळ्या पद्धतीने तो धन मिळवायचा. मग त्यांना नारद मुनी भेटले. मग त्यांनी विचारलं की हे जे पापकर्म आहे तर ह्याचा जे फलदायी परिणाम आहे म्हणजे हे जे पाप आहे तर ते तुझ्या घरातले आई वडील किंवा असे कोणी घेतील का, मुलं बाळ बायको, असं त्यांना विचारलं. मग त्यांनी विचारलं की माझं हे पाप कर्म आहे त्याचं फळ तुम्ही घ्याल का. वडील म्हणाले मी कशाला घेऊ, आई म्हणाली मला तर काही शक्य नाही, पत्नी म्हणाली की मला पण शक्य होणार नाही, तुमचं पापकर्म मी कशाला घेऊ, मुलं म्हणाली आम्ही कशाला घेऊ. अशा पद्धतीने मग त्याने निर्णय घेतला की आता पापकर्म करायला नको. मग म्हणजे जे नारद मुनी आहेत त्यांनी काय केलं, त्यांना मग महा म्हणजे त्यांना मंत्र दिला जप करायला. मग त्यांना तो म्हणता येत नव्हता म्हणून त्यांनी काय सांगितलं, म्हणजे त्यांनी राम म्हणायला सांगितलं, राम राम, तर त्यांना म्हणता येईना. म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं मराम राम म्हण. म्हटल्यावर मग त्यांनी जेव्हा मराम राम म्हणायला सुरुवात केली तेव्हा त्यांची वाणी शुद्ध झाली, म्हणजे सत्वगुणामध्ये ते शुद्ध झाले, शुद्ध सत्वगुणामध्ये असे येत गेले आणि शुद्धीकरण झालं त्यांचं. आणि त्याद्वारे मग शुद्ध सत्वगुणामध्ये आल्यानंतर म्हणजे त्यांना जप करता येईल, म्हणजे अशा पद्धतीने सत्वगुणामध्ये आधी आले मग त्यांना जप करता येईल आणि शुद्ध सत्वगुणामध्ये स्थित झाल्यावर त्यांनी वाल्मिकी ऋषी म्हणजे त्यांनी इतकं तप केलं की त्यांच्यामध्ये मुंग्यांचा वारूळ बनला म्हणून त्यांचं नाव काय पडलं, वाल्मिकी. आणि त्यांनी मग ते ऋषी बनले आणि त्यांनी म्हणजे रामायणासारख्या महाकाव्याची निर्मिती केली. पहा, म्हणजेच काय की भगवंतांच्या पवित्र नामाचं महामंत्राचा जप करणं ही सुद्धा भगवंतांची काय भक्तिमय प्रेममय सेवा आहे. आणि त्यामुळं एखाद्या पापी मनुष्याचा सुद्धा उद्धार होऊ शकतो. काय आपण अभ्यासलं, मग आपण पुढे जाऊया. पूर्णपणे मत्परायण झालेले जे भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयी मला जाणू शकतात. म्हणजे काय
की आपल्याला जरा मरण म्हणजे आणि व्याधी आणि जन्म ह्या चार समस्या असतात. पण जेव्हा आपण अशा पद्धतीने ह्या सगळ्या म्हणजे समस्यातून कधी मुक्त होऊ शकतो, तर ज्या वेळेला आपण भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो का. आणि मग जेव्हा अशा पद्धतीने आपण भक्तिमय प्रेममय सेवा करतो तेव्हा आपण दिव्य स्तरावर स्थित असतो, त्याला ब्रह्मस्तरावर स्थित म्हटलंय असं भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे. त्याला हे ज्ञान होतं आणि भगवत सेवेमध्ये असे जे युक्त असतात भक्त, तर ते काय करत असतात, अशा भगवंतांच्या कृपेने कृष्ण भावनामध्ये ते होतात आणि भगवंतांच्या सेवेचा आनंद घेत असतात. पण जे देवतांचे उपासक असतात त्यांना भगवत धामाची कधीच प्राप्ती होत नाही, किंवा आणि जे अल्पज्ञ असतात त्यांना पण गोलोक वृंदावनची प्राप्ती होत नाही. कृष्ण भावनामोहित कर्म करणाऱ्यांनाच भगवत धामाची प्राप्ती होते पा. मग आता असे जे असतात तर ते भक्त असतात त्यांना काय म्हटले, मत्परायण, म्हणजे भगवंतांच्याच विचारामध्ये असतात, भगवंतांच्याच भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये असतात. मग असे जे भक्त असतात ते भौतिक सृष्टीचे संचालक म्हणजे कोण आहे, तर म्हणजे भगवान श्रीकृष्ण, देवांचे नियंत्रक किंवा विष्णूच्या संतुष्टीसाठी आपण यज्ञ करतो. मग असे जे भगवान श्रीकृष्ण आहे तर त्यांचं म्हणजे स्वरूप ते जाणतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या ठायी त्यांची दृढ श्रद्धा निर्माण होते आणि त्यामुळं ते मृत्यूसमयी सुद्धा असा कृष्ण भावना मनुष्य जो असतो श्रीकृष्णांना मुळीच विसरत नाही आणि त्यामुळे काय होतो की त्याला भगवत धामाची प्राप्ती होते किंवा गोलोक वृंदावन तो जातो. म्हणजेच काय की आपण ह्यावरून समजून घेतलं पाहिजे की श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच काय होतं की आपल्याला आपल्या स्वरूप स्थितीचं ज्ञान होतं, श्रीकृष्णांचे विस्मरण होऊन आपण काय होतो या भौतिक प्रकृतीमध्ये गुंततो. आणि मग आपण जेव्हा श्रीकृष्णांशी असलेलं आपलं नातं जागृत करतो की जे विस्मरण झालंय आणि त्याद्वारे आपण त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तर त्या वेळेला आपल्याला भगवंतांची कृपा तर होतेच, म्हणजे अहिर्तुकी कृपेस प्राप्त होतो आणि आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होते. आणि म्हणून मनुष्य जन्म ही आपल्याला संधी आहे आपल्यासारख्या बद्ध जीवांना भगवान श्रीकृष्णाने दिलेली, हे आपण जाणलं पाहिजे. आणि म्हणून आपण कृष्ण भावनेमध्ये म्हणजे रममाण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग जेव्हा अशा पद्धतीने आपण श्रीकृष्णांचा नित्य दास म्हणून आपली वास्तविक स्वरूप स्थिती आपण जाणतो आणि भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे श्रीकृष्ण कृष्णांचं कीर्तन करतो, गुणगान करतो, त्यांच्यावर दृढ श्रद्धा विश्वास ठेवतो आणि त्याद्वारे भक्तिमय प्रेमने सेवा करतो, त्याला म्हणायचं दृढ व्रत. आणि अशा दृढ विश्वासाला दृढ व्रत असं म्हणतात. आणि भक्तियोग म्हणजे काय आहे, मग अशा म्हणजे असं जे दृढ व्रत आहे त्याचा आरंभ म्हणजेच भक्तियोगाची ही सुरुवात किंवा भक्तिमय प्रेमने सेवेची ही सुरुवात आहे. आणि मग हाच सगळ्या शास्त्रांचं हे सार आहे किंवा निर्णय आहे. आणि म्हणून भगवद्गीतेच्या हा जो 7वा अध्याय आहे याच्यामध्ये आपण काय समजून घ्यायचं की अशा निश्चयात्मक दृढ व्रत किंवा निश्चयात दृढ व्रताचा सार म्हणजे हा 7वा अध्याय, की आपण भगवंतांच्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आपण ठेवून त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा जेव्हा करू, म्हणजे असं दृढ व्रत जेव्हा करू, दृढ विश्वासाने आपण स्थित होऊ भगवंत, तेव्हा आपण त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेची सुरुवात जी आहे आपल्या त्याचा म्हणजे ती सुरुवात होईल किंवा त्याचा प्रारंभ होईल. हळूहळू भक्ती योगावर अग्रेसर होऊन आपण त्यांच्या कृपेस प्राप्त होऊ. मग इथे अध्याय आपला संपला. आता कोणाला शंका असतील तर विचारूया.